आता तो जो विषय है सगुण भजन नाम, सगुण भजन सातवा जो है सोपा है, सगळ्या सातवा आठवा समास सोपे आहेत, नववा दहावा परत अवघड आहे. अवतार अवताराधिक संत सारासार विचारे मुक्त. आपण महाराजांना सुद्धा अवतारी पुरुष म्हणतो, नामावतार म्हणतो, तर मुक्त कशाने झाले? सार असार विवेक, म्हणजे विचार, विचार किंवा विवेक की योग्य काय अयोग्य काय, या जीवनात सार म्हणजे महत्त्वाचं काय आहे आणि असार म्हणजे कमी महत्त्वाचं काय आहे हे लक्षात घ्या. एकच प्रसंग सांगतो, गांधीजींना एक ब्रिटिश तो नोकर होता, तो शिवाय द्यायचा, कारण गांधीजींच्या आश्रमाच्या बाहेर त्याची ड्युटी होती. दिवसभर त्याला उभं राहावं लागायचं, गांधीजींच्याकडे कोण आले, किती वाजता आले, किती वेळ थांबले, किती वेळ गेले, बोरिंग काम होतं. गांधीजींना तो अगदी भरपूर शिवाय द्यायचा. कुणीतरी म्हणजे म्हणायचं, गांधीजी म्हणाले की ठीक आहे बघूया. शेवटी एक दिवस ते म्हणाले की तुम्ही त्याला सांगा की मला वेळ नसतो, तुम्ही मला सांगा असा म्हणतो तसं म्हणतो, तुला जे जे काही मला शिवाय द्यायचं आहे त्या लिहून दे आणि मग मी तुला उत्तर देतो त्याच्या. तर तो 18-19 पानं, जवळजवळ 20 पानं लिहून देतो हे मी तुम्हाला म्हणतो म्हणून. त्यावेळेला गांधीजी एक दोन दिवस ते ठेवून घेतात, वाचत तर नाहीतच, आणि नंतर त्याला परत देतात आणि सांगतात हे सगळं माझ्या दृष्टीने असार होतं. त्याला जी पिन लावलेली होती ते सार होतं, कारण भारतात पिन्स बनत नाहीत आणि मला माझा पत्रव्यवहार करताना पिनची गरज असते, ती मी माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे आणि हे तुझं जे पत्र आहे हेच तुला मी दिलेलं उत्तर आहे असं समज. सार काय? ते पिन, कारण मला उपयोगी आहे. असार काय? ते कागद आणि त्याशिवाय कशाला पाहिजेत. जीवनात जर आपण सारासार विचार केला, आणखीन एक आहे नित्य अनित्य विचार. नित्य काय? सकाळी बघितलं आपले गुण आहेत ना ते टिकणारे आहेत, म्हणून मरावेपरी कीर्ती रूपे, कीर्ती टिकणार आहे, देह मरणारच आहे, संपणारच आहे. म्हणून आतले जे आपले गुण आहेत, ज्याला कॅरेक्टर म्हणतो आपलं, माझं कॅरेक्टर काय, कॅरेक्टर म्हणजे स्त्री पुरुष संबंध नाही, ती एथिक्समधली समाजातली कल्पना आहे. कॅरेक्टर म्हणजे कन्सिस्टन्सी इन बिहेवियर. मागे मी तुम्हाला उदाहरण दिले होते की कर्णाकडे तुम्ही केव्हाही जा, तो काहीतरी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तो दानशूर आहे, हे कर्णाचं कॅरेक्टर आहे. अर्जुन हा इतका पराक्रमी आहे तरीसुद्धा अत्यंत साध्या मनाचा आहे. तुम्ही कोणत्याही प्रसंगात अर्जुन हे कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर म्हणजे स्वभाव, तो त्याच पद्धतीने वागणार. म्हणून हे जे आहे ना, हे माझं खरा परिचय आहे. तो काय नित्य आहे, काय अनित्य आहे, काय आत्मा आहे, काय अनात्मा आहे, हे सगळे शब्द येतील, नाही तर पुढे येतील. म्हणजे विचार कुठल्या प्रकारचा आहे? विवेक एक आहे सत खरं जे कायम आहे ते, आणि असत जे मिथ्या अनित्य आहे ते. सत काय? माझे गुण सत आहे आणि माझा देह हा असत आहे. असतवर आपण जास्त प्रेम करतो, असतवर आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. आपण स्वतःवर जो खर्च करतो ना, त्यापेक्षा कितीतरी कमी खर्च आपली बुद्धी चांगली होईल, आपलं स्वभाव बदलेल, याच्यावर आपण करतो. आणि स्वभाव बदलण्यासाठी काय खर्च करायचा? डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही आहे, उपासना करायची आहे, नाम घ्यायचं आहे, चांगल्या ग्रंथांचं वाचन करायचं आहे, सत्संग करायचा आहे, या गोष्टी आहेत. तिथे आपली इन्व्हेस्टमेंट अगदी कमी आहे. जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे? सिनेमा. जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे? गॉसिप. जास्त इन्व्हेस्ट कुणाची निंदा करा वगैरे. जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे? ऑफ टाईम अँड एन टाईम म्हटलं की एनर्जी आलीच, लक्षात ठेवा. कुठे? मोबाईलवर बोलणं, पार्टीज वगैरे अटेंड करणं, वीकेंड प्रोग्राम आखणं, हे सगळं अनित्य आहे, हे सगळं अनात्म आहे, हे सगळं असार आहे, हे सगळं बाधक आहे. दुसरा विवेक आहे साधक बाधक विवेक. योग्या योग्य विवेक हे योग्य नाही आहे ते आपण करतो, अयोग्य आहे ते करतो आणि योग्य आहे ते करत नाही. ही मानव जातीची शोकांतिका आहे. काय चांगलं आहे हे कळतं, दुर्योधनालाही कळत होतं, परंतु ते करू शकत नव्हता म्हणून तो दुर्योधन होता. आपलं तसंच आहे, चांगलं काय ते कळतं, चांगला आहार कोणता, चांगल्या सवयी कोणत्या, चांगलं वागणं कसं आहे हे कळतं, पण आपण त्याप्रमाणे वागत नाही. म्हणून सांगितले सगुण भजन कराल ते ज्या अवताराची किंवा ज्या देवाची तुम्ही पूजा कराल त्याचे जे गुण आहेत ना ते तुमच्या चरित्रात आले पाहिजेत. चरित्रात म्हणजे जीवनात आले पाहिजेत. आता बघा, अवतारिक संत सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालतं कोण्या प्रकारे. जीवंत असताना आहे ते गेले. आधीचा प्रश्न काय बघा, शेवटच्या 2 अवयवाचा, येथे आशंका उठली. काय सांगितलं? ज्ञात्याची समाधी पूजिली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही. ज्ञाते म्हणजे सगळे संत, ते मेल्यानंतर त्यांची समाधी बांधतात. जीवंत असताना ते आमची काहीतरी सांगत होते, उपदेश करत. समाधीत असल्यानंतर त्यांचं सामर्थ्य काय, प्रचिती येते का येत नाही, हा तो प्रश्न आहे. उत्तर काय दिलेलं आहे?
त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकार, हे श्रोत्याची शंका पाहता प्रश्न केला निका, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न। सावध होऊन ऐका म्हणे वक्ता, सावधून ऐका। जीत म्हणजे जिवंत, जिवंत असता नेणू किती जनामध्ये चमत्कार होती। जिवंतपणी महाराज काय, कुठलाही संत काय, त्याच्याकडून चमत्कार घडतात। संत चमत्कार करत नाही, चमत्कार करायला लागलं की त्याला जादूचे प्रयोग म्हणतात। घडले पाहिजे टपवाव, आणि ते सगळ्या संतांच्या जीवनात सर्व धर्मातल्या, सर्व देशातल्या, सर्व काळातल्या संतांच्या जीवनात चमत्कार घडलेले आहे, लक्षात ठेवा। परंतु ऐशी याची सद्यप्रचिती नोकरी पाहावी। तुम्ही जा ना एखाद्या समाधीकडे, सद्यप्रचिती म्हणजे आत्ता, समाधीकडे जा, अनुग्रह घ्या, तिथला मंत्र आहे त्याचा जप सुरू करा, आणि मग तुम्हाला अनुभव येईल की अरे ही जी समाधी आहे ना, हे जे क्षेत्र आहे ना, ते जागृत क्षेत्र आहे, ही ती प्रचिती आहे। म्हणजे मी ठरवलं त्यांच्याकडे गेलो, माझं काम झालं। प्रपंचातलं काम हे माझ्या प्रारब्धाप्रमाणे होणार असतं, परंतु काम झालं नाही तरी मी शांत राहिलो, हा माझ्यातला बदल आहे, हा संतांमुळे घडतो। आणि विशेषतः जिवंत असताना जेवढा ते या बाबतीत करत नाहीत, चमत्कार किंवा प्रभाव पाडत नाहीत, तेवढा मेल्यानंतर त्यांची समाधी, त्यांचे ग्रंथ, त्यांचे वाङ्मय आणि त्यांचे सत्शिष्य हे काम पुढे चालवतात, उत्तराधिकारी आपण म्हणतो। पुढे बघा, तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची। भाविक असला पाहिजे, भाव जर नसेल तर इथे आल्यानंतर तुम्ही वाद घालायला लागाल नंतर, ए देव नाहीच आहे तुम्ही काय सांगता, आणि समाधीला काय दगड आहे तो, त्याच्यात कोण आहे, महाराज आहेत का, त्याच्यात वादच घालणार असाल तर ही जागा तुमच्याकडे नाही आहे। महाराजांनी उदाहरण दिलं आहे की तुम्ही कापडाच्या दुकानात गेलात आणि लाकडं मागितली, त्यावेळेला तू म्हणेल की लाकडं कशाला पाहिजेत, हे कापडाचं दुकान आहे, जास्तीत जास्त कोणी मेलं असेल आणि त्याची चितार असायची असेल तर त्याला झाकण्यासाठी पांढरं कापड मी देतो। औषधाच्या दुकानात जायचं आणि पुस्तकांची चौकशी करायची, आपण हे करतो, आपण जिथे जाऊन जे मिळवायचं असतं ते मिळतच नाही, दुसरंच काहीतरी घेऊन येतो। कल्पना करा, जत्रा आता जाऊ दे, जत्रेला काही फार महत्त्व नाही आध्यात्मिक दृष्टीने, सामाजिक महत्त्व आहे, कारण लोक एकत्र येतात, एक्सचेंज होतो, व्यापार वाढतो लोकांचा, मंदिराला उत्पन्न मिळतं, पण बस आध्यात्मिक काही नाही आहे। तरीसुद्धा जर विचार केला तर लोक येताना काय म्हणतात, आज मला सकाळी फोन केला की तुझ्यासाठी मी काय आणलेलं आहे, तर रेवड्या आणलेल्या आहेत, चणे आणि विकणं मिळवलेला एक पुडा आणलेला आहे, आता मला आणायला गेलं पाहिजे ते। कल्पना करा, अरे म्हणलं मंगेशाने कसलं वस्त्र घातलं होतं आठवत नाही, म्हणलं मंगेश वस्त्र घालतो का, मंगेश म्हणजे जर मुखवटा असेल, इथपासून सुरुवात आहे। पण जत्रेला जाऊन 3-4 यायचं हे लक्षात ठेवा, पहाटे मग 11 दुसऱ्या दिवशी झोपायचं, ही यांची जत्रा, विचार करा। म्हणजे जिथे जायचं तिथे ते मिळवलं पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही आहे। म्हणून तरी हा ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेचे चाले, काजे पुण्यमार्गे चालले म्हणून या। पुण्यमार्ग तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या समाधीला अनुभव मिळेल, विश्वास असेल तर, आणि नसेल तर ती समाधी म्हणजे दगड आहे तुमच्या दृष्टीने। पुढे काय म्हणतात बघा, एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव म्हणजे खोटं सर्व काही। भावार्थ नसेल तर सगळं खोटं आहे। म्हणजे गुरु तरी धरा, देवही धरा, गुरु देव आहे आणि देव गुरु आहे हे मानणं सगळ्यात चांगलं, म्हणजे आपल्या मनात कन्फ्युजनच होत नाही। मी रामाच्याकडे गेलो, राम म्हणजे महाराज आहेत, महाराजांच्याकडे गेलो, महाराज म्हणजे राम आहेत, कन्फ्युजन कुठे आहे हे विचार करा। आणि म्हणून सांगितलेलं आहे, नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावाला अभिमान। अभिमान जर मध्ये पैसावाला म्हणजे पसरून राहिला तर काय होणार आहे, की म्हणून या जप ध्यान सांडूच नाही। जप ध्यान केलं की अभिमान येत नाही, गर्व येत नाही, आणि ती खरी टेस्ट आहे हो। जप करायचा वर्षानुवर्ष आणि अखंड ताठ आहे, गर्व आहे, अहंकार आहे, गर्व अहंकार ताठा मोडून पडण्यासाठी पंढरीची वारी आहे। आणि पंढरीची वारी म्हणजे पांडुरंगाशी एकरूप झालो, आता मी दुसरीकडे जाणारच नाही। म्हणून तो सांगतो ना की ते सुंदर आहे, लक्षात ठेवा, पहिल्यांदाच वारीला गेलेला आहे, कुतूहल म्हणून गेलेला आहे एक शेतकरी गावातला, आणि इतक्यात त्याच्या आधी कोणतरी त्या इंद्रा चंद्रभागेत आंघोळ करत असतो, तो आंघोळ करतो आणि त्याच्या गळ्यात माळ घालतो, म्हणाला मी तिघांच्या गळ्यात माळ घालायचं ठरवलेलं आहे, आता तू नुसता माळकरी झाला नाहीस तर आता वारकरी झालास। तू मग तो माळकरी म्हणजे काय आहे, आता गळ्यात माळ घातलंयस म्हणजे काय करायचं, म्हणजे बिडी सिगरेट सोडायची, दारू सोडायची, तंबाखू सोडायची, मांसाहार सोडायचा आणि बाईकडे जाणं बंद करायचं,
त्याच्यावर एवढा ही एक माळ माझ्या जीवनात एवढा बदल घडणार आहे. मी त्या चंद्रभागेला साक्षी ठेवून सांगतो की माझ्यात हे बदल घडले. नंतर 2 महिन्यांनी तो घरी येतो, गावाच्या वेशीवर आल्यानंतर बातमी येते, अहो तुमचे आले हो आले हो, मला आज येणार माहीतच होतं. मी त्यांच्यासाठी मांसाहार सगळं जेवण वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे, त्यांना आवडतं ते सगळं पेय वगैरे आणून ठेवलेलं आहे. हा श्रीमंत चांगला दिलदार आहे व्यापारी. आल्यानंतर म्हणतो की मी आहार सोडला तो, दारू वगैरे काही नाही, करा फेकून द्या, ओतून द्या मोरीत ती. बदल कशाने घडला? बदल घडला केवळ त्या माळेमुळे. हा भाविक आहे, तो पंढरपूरला पांडुरंगाकडे एवढंच मागायला गेला की माझं जीवन चांगलं बनव, मला अखंड आनंदात ठेव, आणि ह्यामुळे तो राहणार आहे. ज्याने माळ गळ्यात घातली ना, तो ज्यावेळेला घरी जातो त्यावेळेला बायको म्हणते, आज तरी तुम्ही घरी थांबा, एरवी तुम्ही जाताच तुमच्या त्या बाईकडे गळ्यात याच्या माळ आहे, ह्यांनी तिघांना माळ घातलेली आहे, तिघांना माळकरी बनवलेलं आहे, त्यातल्यात एकात एवढा बदल झालेला आहे. त्यावेळेला तो ती म्हणते, गळ्यात माळ आहे हे काय करता? त्यावेळेला तो काय म्हणतो, ज्यावेळेला मी व्यसन करत असतो त्यावेळेला माळ काढून ठेवतो, व्यसन संपलं हातभाई धुतो आणि पुन्हा माळ घालतो. हा कसला माळकरी सांगा, असं होतं का? म्हणून सांगितले पडे, निष्काम बुद्धीच्या निष्काम भजना त्रैलोकी नाही तुळना, समर्थ विण घडेना निष्काम भजन. समर्थ पाहिजे, सामर्थ्यवान पाहिजे. आणि हे मनाचं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. मनाचं सामर्थ्य जे युधिष्ठिराकडे होतं, शरीराचं सामर्थ्य जे भीमाकडे होतं, कलेचं किंवा कौशल्याचं सामर्थ्य अर्जुनाकडे होतं, सौंदर्याचं सामर्थ्य नकुलाकडे होतं, वादविवाद घालण्याचं आणि ज्ञानाचं सामर्थ्य सहदेवाकडे होतं, आणि अत्यंत तेज आणि प्रभाव द्रौपदीकडे होता. असे हे 6 जण आहे. हे 6 जण प्रत्येक गुणाचं प्रतीक आहे, म्हणूनही महाभारताची कथा सांगितली जाते. तुम्हाला काय वाटतं, द्रौपदी म्हणजे यज्ञातून जन्मलेली आहे? तिचं नाव याज्ञसेनी आहे, ती यज्ञाच्या ज्वालेसारखी तेजस्वी आहे, म्हणून तिचं जसं तेज आहे तसा तिचा सूडही तेजस्वी आहे. सगळं ते कुळ नष्ट करण्यासाठी द्रौपदी कारणीभूत ठरलेली आहे. गंमत बघा, त्यांनी उगीच तिचा अपमान केला नाही काही, तिने त्यांचा अपमान आधी केलेला आहे. ज्यावेळेला ते चुकायला लागले, जिथे काच होती त्यांना पाणी वाटलं, ठेवलं त्या बापरे काच फुटली, आणि जिथे काही जमीन होती तिथे बुडलं, ते त्यांची धोत्र भिजली, कुणाची? कौरवांची. त्यावेळेला ती म्हणाली, आंधळ्याची मुलंसुद्धा आंधळीच. मग ते रागाने वर बघतात. त्यावेळेला तो म्हणतो, आत्ताच युद्ध करूया. तो म्हणतो, एकही बाण न, त्याचा मामा शकुनी म्हणतो, एकही बाण न सोडता तुला या द्रौपदीचं सगळं सामर्थ्य, सगळं सौंदर्य तुझ्या पायाशी आणून टाकतो. हा शकुनी आहे. आणि ते द्यूताचं पुढे सगळं घडलं. इन्व्हाईट कोणी केलं? द्रौपदीने. द्रौपदी जन्मली कशी? ती द्रुपदाची पुत्री नाही आहे. जो पुत्र त्यांनी द्रोणाचार्यांना मारण्यासाठी यज्ञातून मिळवला तो दुसऱ्यांदा जन्मला, दुसरा जन्म आहे त्याचा दृष्टद्युम्नाचा. मग द्रुपदाची दोन्ही मुलं नाही आहेत, यज्ञातून मिळवली. काय प्रोसेस असेल ती? यज्ञातून मिळवलेली मुलं आहे ती. म्हणून तुम्हाला सांगतो की तेज जे आहे ना, त्याला सामर्थ्य म्हणलेलं आहे. म्हणून निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुलना, निष्काम करा भक्ती. निष्काम बुद्धी, निष्काम बुद्धीने केलेली भक्ती, याला त्रैलोक्यात तुलना नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, नेकी कर और दर्या में डाल. हिंदीत एक म्हण की प्रामाणिकपणे वाग, पण जगाला सांगू नको. प्रामाणिकपणे काही त्यात काही विशेष केलं, विसरून जा. कुणाला मदत केली, विसरून जा. कशाला तुम्ही साठवता? याला मदत केली, त्याला हे केलं, त्याला हे केलं, कशाला लक्षात ठेवता? विसरून जा. म्हणून सांगितलेलं आहे, सामर्थ्य विण निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. मर्यादे वेगळे म्हणजे अमर्याद सामर्थ्य मिळतं निष्काम भजनामुळे. सकामत आपले असते, हा अज्ञान आहे होते, भ्रम. मगाशी सांगितलं ना, मी जी कर्म केलेली आहेत आधी, त्याचं फळ मी भोगणारच आहे. ते भोगण्यात मला सूट नाही आहे, अतळ आहे ते. पण भोगायचं कसं इथे मी स्वतंत्र आहे, लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे काही स्वातंत्र्यच नाही का? अरे कॅन्सर सांगतो, तुम्ही कॅन्सरच्या पेशंट्सकडे जा त्या वॉर्डमध्ये, तिथे अगदी उद्या परवा मरणार असलेले अत्यंत आनंदात असतात. मी वाट बघतोय की येणार आहे गरुड, आणि गरुडावर बैसवून मी जाणार आहे वैकुंठात. इतका आनंद आहे त्यांना. आणि ज्यांना सांगितलेलं आहे 7 महिन्यानंतर बघू पुन्हा केली सर्जरी तर तुम्ही जगू शकाल 3-4 वर्ष, ते आत्ताच मेलेले आहेत. मग कॅन्सरनी मारलं का त्यांना? नाही, ते स्वतः मारलं आहे त्यांनी. मरण्यापूर्वी मरू नका. मरण्यापूर्वी कशाला मरता तुम्ही? आणि म्हणून सांगितलेलं आहे, लक्षात घ्या की निष्काम भजनाचे फळ आगळे. मी ही उपासना करतो आहे कशासाठी? एकदा एक जण आला, आजपासून मी प्रदोष करणार आहे. अरे तुम्ही शंकराच्या विरुद्ध होतात ना? कारण तुम्ही म्हणत होतात आम्ही उभे, शंकर आडवा.
आता का काय करायचं, रोगच असा झालाय. आणि त्या मंदिरात जायला सांगितलं, त्यांनी सांगितलं प्रदोष पूजा करा, शंकराची पूजा आहे, संध्याकाळी करायची पूजा आहे. आता करायला लागला का, देह वाचावा म्हणून. मन जर वाचवलं असतं ना तर देह पडला तरी चालेल, मन वाचवलं पाहिजे. म्हणजे मन वाचवायचं काय, उगीचच तुम्हाला विष्णूचा अहंकार आहे. अरे विष्णू शंकराची पूजा करतो आणि शंकर विष्णूचं म्हणजे रामाचं नाम घेतो हे समजून घ्या ना. इथे तुम्ही मनाने निष्काम झाला, सकामता हेच पाहिजे देवा, ते पाहिजे, काही देत नाही वगैरे असं म्हणू नका. म्हणून काय, निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्याचडे मर्यादे वेगळे. हे सामर्थ्याचे शारीरिक नाही आहे, मानसिक सामर्थ्य आहे. महाराज तुम्हाला माहीत आहे, योग्य ते करा बा, इतकं म्हणा तुम्ही. याच्यात सकाम मी काही मागितलेलं नाही आहे. असंही झालं तरी चालेल, तसंही झालं तरी चालेल. खटल्याचा निकाल बाजूनी लागला तरी चालेल, विरुद्ध लागला तरी चालेल. ऑपरेशन यशस्वी झालं तरी चालेल, अयशस्वी झालं तरी चालेल. मला आनंदात ठेवा, मला तुमचं स्मरण कायम ठेवा, तुमच्यावरची माझी भक्ती जिवंत ठेवा, हेच मागूया की. एवढा माझं तुमच्याकडे लक्ष असलेलं केव्हा जाणार आहे, माझं जर ऑपरेशन अनसक्सेसफुल झालं आणि कायमचा रोग मला जडला नाही. ओ 17 ऑपरेशन झाली, ज्याच्यावरून एक ऑपरेशन 17 तास चाललं होतं, मुंबईला जाऊन करावं लागलं, आनंदात आहे. तो फक्त एकच सांगतो, माझ्या शरीराला स्पर्श करू नका. कारण का, की कुठे स्पर्श केल्यानंतर प्रचंड वेदना, मी आई ग म्हणेन हे मला माहीत. माझ्याकडून एकदा ती चूक झाली, म्हटलं काय रे कसं आहे, म्हणून मी हात लावला आणि तेव्हा जोरात ओरडला तो. तेव्हापासून आम्ही त्याला काय आनंदात आहे. माझे सगळी वर्तमानपत्रात आलेली आर्टिकल्स एका बोटाने, कारण एक साईड पूर्णपणे पॅरलल त्यांनी टाईप करून मला दिलेली आहेत ना, त्याचं मला पुस्तकं प्रकाशन करताना उपयोग होतो ना, आनंदात आहे तो. आणि मी तुम्हाला माझं म्हणून सांगत नाही, ज्यावेळेला 17 तास ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अगदी तुम्हाला वाटतं ना तर 2-3 दिवस मला तुम्ही पेन किलर द्या. कारण माझा मित्र पेन किलर घेऊन घेऊन मेला, त्याची किडनी डॅमेज झाली होती, मला पेन किलर घ्यायचे नाही आहे, माझं पेन किलर दुसरं आहे. म्हणून तो ऐकायला लागला, ऐकायला लागल्यानंतर तो एवढा शांत होता. नर्स म्हणजे तुम्हाला दुखत नाही आहे, कोणाला दुखत आहे, मी नाहीच आहे देहा, देहाला दुखत असेल, मी अत्यंत आनंदात आहे. मुंबईला घडलेला मराठी नर्स ही म्हणाली एवढं काय ऐकता, तूही ऐक, आपली प्रवचनं होती, प्रवचनात काय शक्ती आहे ते त्याला विचारलं पाहिजे. तो जिथे येईल इकडे सुद्धा कधीतरी येईल आणि तुम्हाला त्याची कथा सांगेल की प्रवचनातल्या विचारांमुळे मी कसा आनंदात राहतो. विचार करा तुम्ही. आणि म्हणाले मी काही मागितलं नाही देवाकडे, आजही मी पूर्णपणे त्याला चालत येणं अवघड आहे, त्याला गाडीत बसणं अवघड आहे, तरी तो जातो, प्रवास करतो. हे विचार करण्याचं एका देहाला झालेलं आहे, मन मुक्त आहे. आणि मी नाम घेतो, काहीतरी चिंतन करतो, त्यावेळेला मन त्या विचाराशी जोडलेलं असतं, नाम त्या आनंदाशी जोडलेलं असतं. नाम मी तोंडातून घेतो असं समजू नका तुम्ही, नाम मनात सुद्धा चालू असताना आनंदाशी मी जोडलेला असतो. कारण नाम म्हणजे सच्चित आनंद, सच्चिदानंद. सच्चिदानंदाशी जोडायचं आहे की कुठलीही वायर वगैरे चालणार नाही. तुम्ही म्हणाल सध्या वायरलेस कम्युनिकेशन आहे, मोबाईलला कुठेही वायर, पण टॉवर लागतो, वरती सॅटेलाइट लागतो, बरोबर आहे ना. टेलिपथी हे असं कम्युनिकेशन आहे की जे 15-20 वर्षात माणूस परफेक्ट करेल, की मी आणि तुम्ही नुसतं त्यावेळेला बोलवलं, आठवण केली की आपलं कम्युनिकेशन येईल. हे वायरलेस नाही, त्याला टॉवर नको, त्याला सॅटेलाइट नको, त्याला स्कायफोन नको, त्याला काहीच डिव्हाइस नको, गॅजेट साधन नको, मोबाईल वगैरे सारखं. माइंड टू माइंड. आणि हे इंटरवर्किंग और इंटरनेटवर्किंग ऑफ माइंड हे उद्याचं चांगलं कम्युनिकेशन असेल. श्री रामाचं ज्यावेळेला झाला ना ते, त्यावेळेला जे लोक आले होते सगळेजण रामाने जोडले गेले होते, सगळेजण राम राम झाला, त्याचं दर्शन, त्याची प्रतिष्ठापना किती, सगळ्यांचे थॉट्स देवर कॉन्सन्ट्रेटेड ऑन राम. हे महत्त्वाचं आहे. इथे आपण आलो ना, आपल्याला जर एवढं कळलं की माझा आनंद देहाच्या बाहेर आहे, देहातही आहे, सगळीकडे आनंद पसरलेला आहे, त्या आनंदाशी मला कनेक्शन राहायचं, ही खरी भक्ती आहे. खरी भक्ती म्हणजे गेटिंग कनेक्टेड विथ दॅट ब्लिस ऑर आनंद. आणि ते करायला कुठलं कनेक्शन आहे सांगा बरं. श्वास म्हणलं तर कनेक्शन आहे, नाम म्हणलं तरी कनेक्शन आहे, पण हे सुद्धा बाहेरचं कनेक्शन वाटतं मला. नुसतं चिंतन करा आनंदात, अशी कितीतरी चिंतन करत बसतो मी. जा झाला दक्षिण भारतात जे तिरुवनंतपुरम आहे, योगी त्या ह्यांचं अत्यंत आनंदात असतात लोक, काही नुसते बसलेले असतात. त्यांना 2 प्रश्न दिले असतात रमण महर्षीने, की एक मी कोण आणि मी कोठून, याच्यावर आपण सुद्धा विचार करूया की
मी कोण आहे, मी कुठून आलो, मी आईच्या ह्याच्यातून आलो, मी आई आणि वडिलांमुळे आलो, मी त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली म्हणून आलो, मी आलो कुठून? आणि सगळ्यांचं शेवटचं उत्तर एक असतं, सच्चिदानंद आणि शांती सत्यम शिवम सुंदरम, हे जे अल्टिमेट आहे ना, तिथून मी आलेलो आहे, तिथे मी जोडला गेलो पाहिजे. हे चिंतनातून जोडायचं आहे, मग निष्कामता जीवनात येईल. काही मागायचंच नाही. तुला माहीत आहे ना महाराज, तुम्हाला माहीत आहे ना, योग्य ते करा. हे मागितलं तुम्ही हे आणि ते स्पेसिफिक, तर मनाची तयारी पाहिजे. मिळेल ती महाराजांची इच्छा आहे आणि मी ते आनंदात करीन, त्याच्यासाठी महाराजांची प्रार्थना करूया. हे शेवटी सांगितलं, येथे बापुडी फळे कुणी करे. आणि निष्काम भक्तीचं जे फळ आहे ना, ते अत्यंत आनंदात आहे. एक जण मूर्ती 6 महिने करून एक मूर्ती करत असतो देवाचे, आणि नंतर तो राजा येतो आणि म्हणतो याचे किती पैसे दे रे. अरे रे, हे फळ आहे की नाही? नाही म्हटलं तरी 6 महिने मी मूर्ती केलेली आहे, तुला पाहिजे ती किंमत देतो. त्यावेळेला तो म्हणतो, राजा मला ह्याची किंमत तू काय देणार आहेस? ही 6 महिने मूर्ती करताना मला खाणं पिणं, माझी जग मी जिवंत आहे ह्याचासुद्धा विचार नव्हता. ती समाधी अवस्था होती. त्या 6 महिन्यात मी एवढ्या आनंद समाधीत होतो, ती समाधी मला दे, ते या मूर्तीचं खरं फळ आहे. तू मला पैसे काय देणार आहे? ते बापुडं फळ आहे. पैसे गेले, खर्चले, उलट जास्त पैसे मिळाले तर मला व्यसनं लागतील. तो जो आनंद मला मिळाला ते खरं फळ आहे. बापुडी फळ आहे, बाकीची सगळी बापुडी फळ आहे. याला गौण फळ म्हणलेलं आहे. प्रधान म्हणजे मुख्य, मुख्य फळ कुठलं? आनंद. आणि बाकीचं हा पैसा मिळाला, ही कीर्ती मिळाली, हे घर मिळालं, ही लॉटरी लागली वगैरे, ही सगळी बापुडी फळ आहे. बापुडी म्हणजे बापुडवाणी, केविलवाणी. महत्त्वाचं फळ आहे आनंद. आता पुढे बघूया ना, भक्ते जे धरावे मनी ते देवे आपणच करावे. बघा, मनी जे धरावे ते देवे आपणच करावे, हेच शेवटी दासबोधाच्या सांगितलेलं आहे की मनी धरावे ते होते. कशामुळे? कृपा केली या रघुनाथे. रामानी कृपा केली तर मनात होईल. राम कृपा केव्हा करेल? त्याचं नाम घ्याल त्यावेळेला. रामाला दुसरं काय पाहिजे आपल्याकडून? चांगले हार पाहिजेत का, चांगले कळस पाहिजेत का, चांगले रथ पाहिजेत? काय पाहिजे रामाला? रामाला फक्त नाम पाहिजे. प्रेमाने घेतलेलं निष्काम निरपेक्ष नाम पाहिजे, हे समजून घ्या तुम्ही. पुढे पुढे आता हा विषय जास्त गडद होत जाणार आहे. येथे बुद्धीचा प्रकाश आणि क न चढे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. हे 3 शब्दांच्या 2 जोड्या आहेत, हा सहज लक्षात ठेवा. मनाच्या श्लोकाच्या शेवटी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय मिळेल? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास. रामदास सांगतात, विश्वासता मुक्तिभोगी. माझ्यावर विश्वास ठेवा आणि जिवंतपणे मुक्तीचा आनंद घ्या. हे मनाच्या श्लोकातल्या शेवटच्या 2 ओळी आहेत. चढे ज्ञान विश्वास सामर्थ्य म्हणजे शंकर. शंकर जर नाम घेतो, तुम्ही नाम घ्या, शंकरासारखे व्हा. आणि शिवाजी कसा होता? यश कीर्ती प्रताप. तो प्रपंचाचं प्रतीक आहे. प्रपंचात मिळवायचं पण जाणता राजा, श्रीमान योगी. तो श्रीमंत आहे, राज्य आहे, पण योगी. केव्हाही राज्य सोडेल, तयारी आहे. राम हा श्रीमान योगी आहे, तो राजकुमार आहे, पण राज्य सोडून वनवासात जायला केव्हाही तयार आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की प्रताप कीर्ती आणि यश. प्रताप म्हणजे पराक्रम, कीर्ती म्हणजे फेम, चांगलं नाव वगैरे, आणि यश म्हणजे सक्सेस. हे 3 तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हे करा की बुद्धीचा प्रकाश चढा, विचार चिंतन ते करा. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर दोन्ही पाहिजे. हरिकथा निरूपण, कथा म्हणजे कीर्तन आणि निरूपण म्हणजे प्रवचन, दोन्ही पाहिजे आपल्या उपासनेत. आपल्या उपासनेत गाणं, नाचणं, भजन करणं, भजन म्हणणं, हे सगळं पाहिजे. एक अंग झालं बाहेरचं, पण वाचन, श्रवण, मनन, चिंतन, ध्यान हे आतलं आहे, तेही पाहिजे. नाम दोघांनाही जोडतं. नाम प्रपंच आणि परमार्थ यांना जोडतं. नाम हे असा एक पतंग आहे की एक टोक माझ्या हातात असतं आणि पतंग आकाशात असतो. आकाशात असणारा पतंग हे परमार्थाचं प्रतीक आहे, आणि हातात असलेलं माझं त्या दोऱ्याचं टोक हे प्रपंचाचं प्रतीक आहे. दोन्ही पाहिजे. नाम हे त्या पतंगासारखं आहे, उडणाऱ्या पतंगासारखं. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणीमात्र. तत्पर म्हणजे काय? आपण म्हणतो तत्परतेनं, ही मराठी शब्द झाला. तत् त्वम असी, तत् तत् म्हणजे ते परमेश्वर, तो परमेश्वर, तू आहेस. त्याला पर म्हणजे ओरिएंटेड टू, परायण. तुझं तोंड सतत परमेश्वराकडे पाहिजे, त्याला तत्पर म्हणतात.
तत्पर आपल्या संस्कृतमध्ये, म्हणून तत्पर काय सांगितलं आहे, तेथे होती तत्पर प्राणी मात्र, दोन्ही पाहिजे, हरी कथा म्हणजे कीर्तन आणि निरूपण प्रवचन, विचारही पाहिजे आणि मन आणि बुद्धी दोघांचाही विकास पाहिजे. शेवटी सांगतात, सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. भगवंताचं देणं आहे बुद्धी, आणि आपली बुद्धी पालटत नाही ही जर तक्रार असेल तर आपण उपासना त्या दृष्टीने करत नाही. साधगणित आहे, सत्यनारायण करून मुलगा पास होईल का? नाही होणार. मुलगा पास व्हावा मी सत्यनारायण करतो, ना पास झाला तर सत्यनारायणाची इच्छा, हे करा ना तुम्ही. सत्यनारायणाला विरोध नाही आहे, पण इतके सत्यनारायण केले, इतक्या पूजा केल्या, इतके उपवास केले, इतक्या तीर्थक्षेत्रांना घेतलो, मनासारखं घडत नाही आहे. मनासारखं तुझ्या घडायला लागलं तर तू राजा होशील या सृष्टीचा. मनासारखं घडत नाही आहे कारण त्याला मी केलेली आधीची कर्मच रिस्पॉन्सिबल आहे. हे कारण मीच जबाबदार आहे म्हटल्यानंतर दुसऱ्याच्याकडे आपण बोट दाखवत नाही. मीच जबाबदार आहे बाबा या सगळ्याला. मुलं नापास होत आहेत, मुलं व्यसनी, मीच जबाबदार आहे. विशेषतः म्हातारपणे हा अनुभव येतो, म्हणून अभ्यास सुरू करून म्हातारपणापर्यंत आपण ज्ञान दर्शन आत्ता त्याच्या पातळीवर चढलं पाहिजे. मी भावही आहे, भजनही आहे, आणि चिंतनही आहे, कीर्तन म्हणजे प्रवचनही आहे, दोन्ही गोष्टी आहेत. म्हातारपणी झालं तो मुलं कशी वागतात, तो मुलांनी घराबाहेर काढलं, मी माझ्या वडिलांना घराबाहेर काढलं हे लक्षात ठेवा. त्यावेळेला मला मी विसरलो होतो, ते मुलांनी आठवण करून दिली ज्यावेळेला मला घराच्या बाहेर काढलं. हे सगळं टिट फॉर टॅट, जशास तसे याच प्रकाराने घडत असतं. मला लक्षात नाही आहे मी केलेलं कर्म, म्हणून आधीचा जन्म नंतरचा जन्म सांगितलेला आहे. ह्या जन्मात तू कर्म कर, जन्मा पुढचा जन्म घेऊन भोगावी लागतील. ह्या जन्मात चांगलं वाग, ह्या जन्मात पाप आहे त्याचा क्षय कर, ह्या जन्मात पुण्य आहे त्याचा संचय कर, हे जमलं पाहिजे आपल्याला आणि हे जमेल, काही अवघड नाही आहे. पुढे सांगतात ते बघा, ददामी बुद्धियोगम तम ये न माप, त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुला बुद्धी देतो, माम उपयांती, तू माझ्याचकडे येशील. माझ्याचकडे येणारी बुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी, सद्बुद्धी, आत्मबुद्धी, आणि बाकी सगळी आपली देहबुद्धी आहे. काय सुंदर झालं होतं जेवण, काय झालं होतं, मी मुद्दामून तुम्हाला गमतीनं म्हणतो आहे त्याच्याबद्दल नाही. हे सगळे जाताना जेवणाची कौतुक करतात, प्रवचनाबद्दल कुणी बोलत नाही हो. आज सरांचं प्रवचन, आज काय ती भाजी होती, आज काय ती फिरणी होती, काय काय काय, बरोबर आहे. म्हणजे ते फळ जे गहू नये त्या फळाला महत्त्व आलं, आणि जे फळ जे महत्त्व आहे हेच सांगतो आपल्यातला दुर्योधन. योग्य काय ते कळतं, वळत नाही तिकडे. आणि म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. भजन म्हणजे भक्ती, आणि ब्रह्मज्ञान म्हणजे अल्टिमेट ज्ञान. ज्ञानही पाहिजे आणि भक्तीही पाहिजे. प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जग, याचा अनुभव कोणी घेत नाही प्रत्यय. म्हणून पुढचा समास प्रचिती नाम आहे. प्रचित निरूपण, प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. महाराजांचं ते प्रसंग, या प्रसंगी लक्षात ठेवा महाराजांची गोष्ट जे आपण 100 वेळा ऐकलेली आहे, अनेकांना ती पाठ आहे. त्या नर्सला महाराज सगळी माहिती करतात, तिचं लग्न झालेलं नाही आहे पण तिने 1000 डिलिव्हरीज केलेल्या आहेत, त्यातल्या काही अवघड केलेल्या आहेत. महाराज त्यांना विचारतात की सांगा की तुम्हाला आई होण्याचा अनुभव आहे का? हे माझं लग्न झालं नाही, मी मला मूलच झालं नाही, आई होणं म्हणजे काय, त्याच्या त्या अनुभवाबद्दल मी बोलतो आहे. तुम्ही अनेक इकडे बाई डिलिव्हरी आई, तुम्ही 1000 जणांना बाईचं आई बनवलं, पण आई बनणं म्हणजे काय याचा तुम्हाला अनुभव नाही, त्या अनुभवाबद्दल मी बोलतो आहे. कारण महाराज अनुभवाबद्दल बोलत होते, आणि नर्सने शेवटी म्हणाले तुमचं प्रवचन मला आवडलं पण अनुभवाला तुम्ही जेवढं महत्त्व देतात ते मला पटलं नाही. त्यावर महाराज विचारतात तुला आई होण्याचा अनुभव आहे का? नाही आहे. हां, तू बाईची आई केलीस ते तुझी सर्व्हिस आहे, चांगली आहे, पण जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आई होणं म्हणजे काय हे तुला कळणार नाही. अनुभव हा शेवटचा शब्द आहे परमार्थातला, उपासनेतला, लक्षात ठेवा. अनुभव आल्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. आपल्याला अनुभव येतो का? येतो, पण थोडा येतो, नंतर आपण त्याच्यातच तृप्त राहतो. अंतिम अनुभव आपल्याला आला पाहिजे, तो म्हणजे सच्चिदानंद. आनंद शब्द एक वापरूया, सच्चित अवघड वाटतं. आनंद हा अंतिम अनुभव आहे. कुठलीही कृती करताना आनंद झाला पाहिजे. शरीराला रोग होईल, अपघात होतील, आघात होतील, आणि लोक फसवतील, वियोग होईल, या सगळ्या गोष्टी घडतील. मी कशाला झालं पाहिजे? मी म्हणजे माझी बॉडी नाही. आत्ता मी सहज एक बघत होतो येण्यापूर्वी, तर त्या बाईला हात नाही आहेत आणि ह्यांनी मोठा गुच्छ आणलेला आहे.
तिला देण्यासाठी, म्हणतो ही माझी परीक्षा आहे तुला, तर ती खांदे वगैरे असे करून तो गुच्छ पकडते, सगळे टाळ्या वाजवतात. एक तर ह्याचं कौतुक आहे, कारण अशा स्त्रीशी त्यांनी लग्न केलेलं आहे, अशा स्त्रीशी त्यांनी लग्न केलेलं आहे, आणि दाखवायला द्यायचं आहे माझी बायको ही अपंग नाही आहे. तिने ठरवलं तर ती अगदी होत्याचं नव्हतं करून दाखवेल, चांगला संसार करेल. आणि ते सगळेजणही म्हणले की काय तू तिला मोठा गुच्छ आणलायस, ती घेणार कशी, तिला तू हिणवण्यासाठी, चिडवण्यासाठी, तिची फजिती करण्यासाठी. तो म्हणतो बघा तिच्यात काय मेरिट आहे, तिचं मेटल काय आहे, मेटल म्हणजे METAL नाही METTLE, मेटल म्हणजे तिच्यात काय सत्व आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आणलेलं आहे. आणि ती किती छानपणे असे खांदे करते आणि त्याच्यात ती गुच्छ धरते. विचार करा, कारण माझे हात म्हणजे मी आहे का, नाही आहे. म्हणजे हात नाही म्हणजे मी नाही का, दोन्ही बाजूने प्रश्न. हात म्हणजे मी नाही आणि मला हात नाही म्हणजे मी नाही असं नाही आहे. वाक्य मी पुन्हा सांगतो, हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, आणि हात आणि पाय नाहीत म्हणजे मी नाही. म्हणजे हात पाय असताना सुद्धा हात पाय मी नाही आहे, आणि हात पाय नसले मी आहेच की. ह्या मीवर कॉन्सन्ट्रेट करा उपासना करताना, त्याची प्रचिती घ्या. त्याला आत्मप्रचिती म्हणलेलं आहे. तीन प्रकारच्या प्रचिती आहेत. एक ग्रंथ प्रचिती, पुस्तकात सांगितलेला मग ते खरं असलं पाहिजे. दुसरी बाबा प्रचिती, आमचे गुरु सांगतात हे सांगतात म्हणून. तिसरी आत्मप्रचिती. शंकराचार्यांचं वाक्य सांगतो लक्षात ठेवा, मी बर्फावर पाय दिला आणि तो भाजला तर 100 उपनिषदांनी सांगितलं बर्फ थंड असतं मी मानणार नाही. मी निखाऱ्यावर म्हणजे उजो म्हणतात बर्निंग कोल, त्याच्यावर पाय ठेवला मला थंड वाटलं तर फायर बर्न्स अँड स्नो गिव्ज मी कूल ऑर कोल्ड, मी विश्वास ठेवणार नाही, कारण ती माझी आत्मप्रचिती नाही आहे. पण माझे जाणते लोक सांगतील असे, तू तपासून घे तुला काय झालं आहे का, तपासून घे. आणि मग कदाचित माझ्या पायाला रोग झाला असेल, महारोगात सेन्सेशन जातात, भाजत नाही, टोचत नाही, काही होत नाही, कारण सगळ्या नर्व्स तिथल्या मेलेल्या असतात. गंमत बघा, महाराज म्हणतात साखर कडू लागते, हा दोष साखरेचा नाही आहे, तुझ्या जिभेचाही नाही आहे, तुला ताप आलेला आहे त्या अवस्थेचा आहे, तुला सगळं पिवळं दिसतं, हा डोळ्यांचा दोष नाही आहे, तुला जी कामीन झालेली आहे कावीळ, त्या कावीळचा दोष आहे हा, हे लक्षात घ्या. आता पुढचं सोपं आहे, ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहिलं ते शहाणे, येर वेडे दैन्यवाणे प्रचिती येणार. अनुभव घेतल्याशिवाय जे बोलतात ते दैन्यवाणे दीन आहे. आणि मुख्य म्हणजे काय, प्रचिती नाही त्यांना, अनुभव नाही आहे. आता प्रचितीच्या आवश्यकतेची उदाहरणं दिलेली आहेत, खूप उदाहरणं आहेत, आपण काही निवडलेले. नाना रत्ने नाना नाणी, परीक्षून न घेता हानी. पूर्वी रत्न वगैरेंचे व्यवहार व्हायचे, गोल्ड कॉईन्स असायच्या, पण तुम्ही परीक्षून घ्या ही प्रचिती आहे, हे नाणं खरं आहे, हे रत्न खरं आहे, हा मोती खरा आहे, कल्चर्ड नाही आहे, परीक्षा घ्या. दुसरं दिलेलं आहे, प्रचित न घेता निरूपणी बैसोची नाही. प्रवचनाला जर काहीच अनुभव येत नसेल, एक प्रवचनकारांनी प्रवचन करू नये हे पहिलं आलं, पण मला काहीच अनुभव येत नाही, जाऊ नका प्रवचनाला, येऊ नका प्रवचनाला. पण बदल होतो, आपण पुन्हा पुन्हा येतो, ऐकावंसं वाटतं, तेच ऐकावंसं वाटतं, याचा अर्थ आपल्यात बदल घडतो, आपल्याला ही गोष्ट आवडते. आणि म्हणून सांगितलेलं आहे पुढे की औषधामुळे इतरांना गुण आला तर ते घ्यावे. आधी दुसऱ्यांना द्या औषध, रामदास सांगतात, त्यांना गुण आला ना जवळच्यांना की तुम्ही हे घ्या तुळशीचा रस, मला जरा बरं वाटलं, ताप वगैरे कमी झाला. दुसऱ्यांनी टेस्ट केलेलं आहे ना, परीक्षा, त्यांना प्रचिती आलेली आहे. स्वतः प्रचिती आल्याशिवाय सांगू नका इतरांना. पुढे अनुभव म्हणजे परीक्षा न घेता सोनं खरीदणं, बीज नीट उगवते की नाही हे पाहून घ्यायला, घोडा आणि शस्त्र यांची परीक्षा करून, म्हणजे घोडा खरेदी करायला चांगला दिसतो आहे म्हणून घेऊ नका, त्याच्यावर बसून राईड करा. आपण म्हणतो ना टेस्ट ड्राईव्ह, गाडी घेताना सुद्धा आपण ड्राईव्ह करतो की नाही हे टेस्ट करा, त्याला प्रचिती म्हणलेलं आहे. अनुभव घ्या आणि मग तुम्ही खरेदी करा. काय सांगितले की घोडा आणि शस्त्र, शस्त्राची सुद्धा परीक्षा केली पाहिजे, बंदूक वगैरे घेतात ना ते गोळी नीट गेली पाहिजे, परीक्षा घेऊन आपण ते करतो. पुढे सांगितले परमेश्वर तैसे प्रचितीविन ज्ञान, तेथे नाही समाधान, करुण भूतांचा अनुमान अनहित झाले. अनुमान म्हणजे तर्क, तर्क म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे, तर्क करायचा म्हणून काय, अनुमान म्हणजे इन्फरन्स, तर्क. त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घ्या, सगळ्या गोष्टींचा घेता येतो का नाही. अशा वेळेला मोठी मंडळी, संत ज्यांना स्वार्थ नाही, ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी सांगताना कोणताही स्वार्थ नव्हता,
कृष्णाला गीता सांगताना अर्जुनाने उभं राहावं हा कृष्णाचा स्वार्थ नव्हता, अर्जुनाचा स्वार्थ होता. युद्ध करून युद्ध जिंकलं जावं हा पांडवांचा स्वार्थ होता. कृष्णाचा कोणतंही काही मिळवायचं नव्हतं. आणि ते म्हणतो ना अर्जुना, मला काही मिळवायचं नाही आहे रे, पण तुम्ही माझ्यापासून प्रेरणा घेणार आहात म्हणून मला ते करावं लागतं, हे लक्षात घ्या. पुढे काय म्हणतात की तैसे प्रचितीविन तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान. अनुमान म्हणजे तर्क, कल्पना. कल्पना करून काही उपयोग नाही. परमेश्वरासं ओळखिले, आपण कोण असे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. मी कोण हे कळल्याशिवाय परमेश्वर कोण हे कळणार नाही, कारण परमेश्वर हा सगळीकडे आहे, माझ्यात आहे. त्याचा मला आत्मारामाचा परिचय झाला तर मला कुठल्याही रामाचा बाहेरच्या परिचय, बाहेरच्या रामाचं मी रामायणावर प्रवचन देतो, रामायणावर ग्रंथ लिहिलेला आहे, रामायणावर PhD केलेलं आहे. आत्माराम म्हणजे माहीत आहे का? ते माहीत नाही. ह्या सगळ्या PhD वगैरे बाहेरच्या आहेत, लक्षात घ्या. म्हणून माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार. बडीवार म्हणजे माझं मोठेपण, एवढी मी उपासना केली काय मिळवलं हे लक्षात ठेवा. की काय सांगितलं? ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. दोष प्रभूला. मी खोटं जर सांगेन, अनुभूतीशिवाय सांगेन, तर दोष माझ्या सद्गुरूंना लागेल, हे सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? प्रचित पाहता निकट उडोनी जाती परिपाठ. हे परिपाठ म्हणजे आपल्या ह्या परंपरा, परंपरा निरनिराळ्या कस्टम्स म्हणजे आपल्या प्रथा, या गोष्टी करायच्या. अरे अर्थ लक्षात घ्या का आहे ते, आणि काळाच्या ओघात जर ते आउट ऑफ डेट झालं असेल तर ते काढून टाका. काढून टाकतात लोक, आणि त्याला नवीन अर्थ दिला पाहिजे. म्हणून प्रचिती घ्या आणि मग परिपाठ पाळा. जर सौभाग्यवती मेली तर तिला तिचे जे सौभाग्य येणं असतं ना मंगळसूत्रात, ते मणी त्याच्या सकट जाळतात आणि घरी येतात. हे पूर्वीची कल्पना आहे. त्यामुळे होतं काय, ते गेले की अर्धवट प्रेत असताना ते विझवतात स्मशानात, जाळायला मदत करणारी मंडळी तिच्या गळ्यातलं ते काढून घेतात, कुठे तिला विहिरीत टाकतात, काय करतात काय करतात. इथे आपल्या मडगावचं जे चर्च आहे ना नुवेचं, तिथे मोठं रॅकेट झालं होतं, आणि त्यावरून लक्षात आलं की ही जे हाडं बेंगलोरला नेऊन विकतात, नाही तर प्लास्टिकच्या हाडावरून लोक शिकतात हल्ली ॲनॉटॉमी. ही जिवंत हाडं कुठे मिळायला लागली? बेंगलोरला. पकडलं, तुला जिवंत माणसाची हाडं कुठे मिळाली? एवढे खून केलेस का, काय केलंत? मग त्याचे धागेदोरे इथपर्यंत आले. हे कळत होतं. फादर म्हणाला घाण वास होता, तिथे एक विहीर आहे खड्ड्यासारखी, तिथे करायचं काय? हा गेला ज्या दिवशी ते पुरतात त्या दिवशी पहिल्यांदा काय करतात की त्याला कोट वगैरे घातलेला असतो नवीन, त्याला बेस्ट ड्रेसमध्ये पुरतात. लग्नातली वगैरे असेल तर काय घालतात, काय काय बुटं, बुटाला पॉलिश करतात. बहीण वगैरे असेल त्याला लिपस्टिक वगैरे, हे मी बघून सांगतो आहे, हे तुम्हाला सांगतो. आणि केस काय वळवतात असले तर मरताना, पण हे सगळं घालतात. म्हणून ते गेल्यानंतर उकरलं जातं आणि त्याच रात्री ह्या सगळ्या गोष्टी काढल्या जातात. नंतर एक आठवडा वगैरे गेल्यानंतर ती कॉफिन एक महिनाभर, पहिल्या महिन्याला जाऊन फुलं वगैरे वाहतात, पण वरती ना खाली काय आहे की नाही कोणाला माहीत आहे. कॉफिन विकतात. कॉफिन म्हणजे लाकडाची असते ना, काय जरा पॉलिश केलं की नवीन कॉफिन झाली. कॉफिन म्हणजे ती शवपेटिका. आणि त्याच्यानंतर ती हाडं काढायची आणि चामडं वगैरे टाकणार कुठे? त्या विहिरीत टाकायचं. इतका घाण वास यायला लागला आणि त्या फादरच्या ते लक्षात आलं. आणि नंतर इकडे ही चौकशी सुरू झाली होती तर ते त्या प्रेताला मातीसुद्धा होऊ न देण्याच्या आधी त्या प्रेताचं सगळं काढून हाडं वगैरे स्वच्छ करून ते बेंगलोरला नेऊन विकत होते. हजारो रुपये त्यांना मिळत होते. म्हणजे प्रेताचे पहिल्यांदा कपडे पळवले, प्रेताची कॉफिन पुरवली पळवली, आणि मुख्य म्हणजे प्रेताची हाडं विकली. मग ते पुरायचं का? आपल्या जाळण्याचं मगाशी सांगितलं ना, अर्धवट जळू देतात, पूर्ण जळू देत नाहीत. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या विकता येतात. आपल्याकडे तसंच आहे राखेचं. परवा मी तुम्हाला मागे सहज सांगतो आता म्हणून, हे धेपे वगैरे जे श्रीमंत होते त्यांच्या बायकांनी आंघोळ केल्यानंतर ते पाणी शेती लोक घेऊन जायचे, आणि ते पाणी बरोबर इव्हॅपोरेट, त्याच्यात थोडासा अंश मिळायचा सोन्याचा. आंघोळ करताना सोनं कसं जाणार आहे? अरे 3 महिन्यानंतर तुमच्या काकणं झिजतात ना, हे झिजलेली झीज गेली कुठे? ती आंघोळीमधून गेली, साबणातून गेली, अंग स्वच्छ करताना गेली, त्या पाण्यातसुद्धा सोन्याचा अंश असतो, नाहीतर तुमचे झिजलेच नसते दागिने. तसं आहे बघा की कुठल्याही गोष्टीत मग नष्ट कसं करायचं. आता माणूस विचार करायला लागलेला आहे. जाळायला लाकडं लागतात, ते निसर्गाच्या विरुद्ध आहे, म्हणून जाळायला नको. पुरल्यानंतर हे सगळे असे प्रॉब्लेम्स येतात, म्हणून पुरायला नको. नुसतं असं ठेवायचं म्हणून कुणी काढलं? फारशा लोकांनी, फारशी लोकांनी. गिधाड येऊन गिधाडच येत नाहीत. ते प्रेत तसंच राहतं, प्रेत कुजतं सडतं,
गिधाडं खात होती, हाडं खाली पडत होती, अशा फळीवर ते प्रेत ठेवायचं आणि हाडं पडलेली कुत्री घेऊन जायचे. म्हणून लगेच तुम्हाला सुद्धा आम्ही बघितलं, आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेला तिथे एक विहीर होती, त्याला टॉवर सायलेन्स म्हणतात पारशाची, तिथे ती फळी होती. आम्हाला सगळ्या प्रेतयात्रा फार दोन तीन कुटुंब होती साताऱ्याला फक्त, ते सुद्धा इंडस्ट्री होती म्हणून ते ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर काय काही नाही, अशी गिधाडं यायचे, गिधाडाच्या गिधाड 50-100 गिधाड आली तर काय उरणार आहे तुमच्या शरीराचं, आणि खाली जे हाडं पडतील ती कुत्री घेऊन जायचे. आता त्यांच्यासमोर प्रश्न आहे करायचं काय. म्हणून एक पद्धत आहे जी काही ठिकाणी शिक्षा म्हणून वापरली जाते की अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, तेजाब ज्याला म्हणतात, तेजाब म्हणजे नायट्रिक ॲसिड नाही, काही तो प्रचंड कॉन्सन्ट्रेटेड इतकं तीव्र असतं, त्याच्यात माणूस घातला की सगळं डिझॉल्व्ह होतं, हाडं डिझॉल्व्ह होतात, कातडं आधीच जातं, केस आधीच जातात, सगळं डिझॉल्व्ह होतं, काही उरत नाही. हे करावं का असा विचार चालला आहे. तुम्ही विद्युत दाहिनी काढलीत, विद्युत दाहिनी त्यालासुद्धा तो विजेचा वगैरे खर्च आहे, त्यालासुद्धा राख वगैरे पुढचा सगळा प्रवास आहे, पण विद्युत दाहिनी ते बरी म्हणतात. आता त्यांनी गॅस दाहिनी काढलेली आहे जिथे वीज नाही पॉवरफुल, जिथे गॅसचे सिलेंडर्स लावतात आणि त्याची उष्टापून तो जो अशी तवा असतो त्या तव्यावर ते राखून जाते, त्यामुळे 15 मिनिटात वरून धूर आला की समजायचं की प्रेत झालेलं आहे. म्हणून ट्रेमध्ये मग ते काढून ठेवतात आणि तुम्ही जाता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, त्यावेळेला तुम्हाला ती रक्षा देतात विसर्जनासाठी. हे मी का सांगतो आहे तुम्हाला की सगळ्यांचा शेवटी शेवट जो माणूस मरतो त्याला काय, मगाशी बघितलं ना मृत्यू हा प्रलय आहे. माझ्या दृष्टीने जग संपलं, माझ्या दृष्टीने पुराणं वगैरे सगळी संपली, माझ्या दृष्टीने गीता संपली. उरलं काय तर आम्ही गीतेवर लिहिलेले ग्रंथ उरले, ज्ञानेश्वरांनी गीतेवर लिहिलेली कॉमेंट्री ज्ञानेश्वरी उरली, त्या गोष्टी उरतात. आणि असं देवाच्या बाबतीत त्याच गोष्टी महत्त्वाच्या. राम म्हणल्यानंतर काय, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, सुंदर कॅरेक्टर असलेला असा देव आहे. कृष्ण म्हणजे काय, अनेक बायका, अनेक असलं तरी कुठेही गुंतलेला नाही आहे. मी माझ्या देवाकडून शिकायचं काय, माझ्या सद्गुरूंकडून शिकायचं काय, हे महत्त्वाचं आहे. त्याला भक्ती म्हणल्या, त्याला सख्य भक्ती म्हणलेलं आणि पुढे आत्मनिवेदन. मग अशी म्हणलं ना आपोआप आत्मनिवेदन होतं, म्हणजे मला काहीच उरलेलं नाही, मी म्हणजे पूर्ण सद्गुरुमय झालेलो आहे. आता मला देह आहे म्हणून कधीतरी पडेल आणि त्यावेळेला त्याचं प्रारब्ध असेल, मला चिंता नाही आहे. हाही भक्तीचा कुठेतरी कळस आहे. भक्तीही करायची आणि चिंताही करायची, महाराजांचंही म्हणायचं आणि काळजी करायची, होईल की नाही वगैरे नकारात्मक विचार करायचे. म्हणून तुम्हाला चार गोष्टी सांगतो, या गोष्टी सांगेन युक्तीच्या चार कृष्णांनी सांगितलेल्या या गोष्टी आहेत. चिंता, भय, नकारात्मक विचार आणि मनावरचा ताण, या चार गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी अजून महाराजांचा झालेलो नाही. हा शरीरावर होईल, ताप येईल, हे होईल, हे सगळं शरीराला होईल, पण माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त अत्यंत आत्मविश्वासात राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे. या चार गोष्टी, भय, भीती, फिअर, चिंता, वरीज, नंतर नकारात्मक विचार, होईल की नाही, बहुतेक होणार नाही वगैरे वगैरे, आणि मनावरचा ताण, यामुळे तयार होणारा मनावरचा ताण. महाराजांचा मी माणूस आहे, मी माझ्या सद्गुरूंचा माणूस आहे हे नसलंच पाहिजे. एकदम जमतं का, नाही, पण हळूहळू जमतं का, हो. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांना जमायला लागलेलं आहे, काहींना जास्त जमलं आहे, काहींना कमी जमलेलं आहे, काहींची जीवनं व्यवस्थित चाललेली आहेत म्हणून त्यांना ते अनुभव आलेले नाही आहेत. अनुभव आल्यानंतर मी कसा वागतो, लगेच खड्ड्यात जातो, लगेच बुडून जातो, काय देवा इतकं केलं असं म्हणतो का. इथून पुढच्या ह्याच्यात वाचा. मी ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला गोमूत्राचे मोघे घेतले हा वाचत होता. म्हणजे गोमूत्र कितीही प्यायलं तरी केलेलं पाप दिलेल्या शिव्यात धुतल्या जाणार नाही आहेत. म्हणून करण्यापूर्वी विचार करा, गोमूत्र काही करणार नाही आहे. गाईचं कुठलाही गाईची सेवा वगैरे करा मनाला समाधान, पण मग पाप करायचं आणि मनशांतीसाठी गाय दत्तक घ्यायची याला काही अर्थ नाही आहे. अशी सेवा लोक करतात. मी देवाला सोन्याचा मुकुट दिलेला आहे. आता एक जण काल सांगत होता की त्या मंदिराला, गोंदवल्याला किती कोटी रुपयाचा कळस दिलेला आहे. हे घेत नाहीत, पण एक येणार आहे तो म्हणून तुम्ही ठर महाराजांना सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं असेल हे काम झालं की मी तुम्हाला इतकं करेन, मग 1-2 कोटी रुपये त्याची किंमत असेल. कारण का, की त्यांनी सांगितलेलं आहे. आता मला नक्की काय ट्रान्झॅक्ट, पण हे मी ऐकलं आणि काल मला पुन्हा सांगितलं गेलं की आता मोठा कळस वगैरे येणार आहे. म्हणजे कसला मोठा कळस हो, कळसावरून तुमचा देवाचं सामर्थ्य कळतं. देवाची डिव्हिनिटी ही कळस आणि रथ या गोष्टींवरून कळत नाही. सुवर्णरथ काल कोणीतरी निराळ सांगितलं, मी त्याला रत्नरथ देणार आहे. म्हटलं काही द्या, कुठलं तरी पाप दडवण्यासाठी
किंवा कुठला तरी देहाचा भोग चुकवण्यासाठी तुम्ही बोललं असेल, तुमच्या प्रारब्धाप्रमाणे भोग चुकला, तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्ही रत्नाचा रथ दिला, छोटा असतो पण रत्नाचा रथ दिला, विचार करा. ह्याला नाही भक्ती सांगितलं. शेवटच्या ह्याच्यात आपण वाचणार आहोत, आकाशी वायू निर्माण झाला म्हणून परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे. पुढे मी सांगतोय ते ऐका. परिपाठ म्हणजे नुसती पद्धत आहे, परंपरा म्हणून करायची. भक्ती कुणाची नाही आहे हो. हे सगळे जे विधी आपण करतो कुणाचं लक्ष आहे? परवा एकीकडे ऐकलं मी, जात होतो तिथे, मी सहज जात होतो, म्हणजे झालंय का मला प्रसाद द्या सत्यनारायणाचा, मी जातो पुढे. त्यावेळेला म्हणाले, या भटाला सांगितलं इतक्या वेळा सत्यनारायण आम्ही करतो, आम्हाला ती कथा पाठ आहे, कथा सांगू नकोस, आरती डायरेक्टली बघा ना, हे कशाला करायचं एवढा सत्यनारायण, आम्हाला कथा पाठ आहे, तू कथा सांगू नकोस, त्याला तू वेळ घालवतोस, कारण तू स्वतःचं वक्तृत्व ती कथा सांगताना करतो, तास झाली तरी ती कथा संपत नाही, सत्यनारायणाची पूजा कर, डायरेक्ट आरती, मध्ये काही नको. हे करायचं कशाला? परिपाठ म्हणून करायचं. एक कोकणी शब्द तुम्हाला माहीत असेल, मागे मी सांगितलाय, इथेच सांगितलाय की माझा एक मित्र आरती करायचा, त्याला म्हणलं ही कुठल्या देवाची आरती आहे रे, माहीत नाही, आणि हे पूर्ण मराठीतही मला वाटत नाही, काही शब्द मला कानडी वाटतात, काही शब्द, हे कुठली आरती आहे? तो म्हणाला, आम्हाला माहीत नाही, पण आमच्या घरात ही लागड बाब आहे. लागड बाब, लागड बाब म्हणजे लावून ठेवली आहे, हा करायची, अर्थ काय? वडिलांनी केली म्हणून मी करतो, मी केली म्हणून तुमचा मुलगा, मुलांनी तिथे सांगितलं बाबा मी करणार नाही, आवडलं. अरे म्हणलं, पण बाकीच्या आरती करणार का? विचार करेल. ही लागड बाब मला नको, हा परिपाठ मला नको, नुसता परिपाठ नको, विचार करा म्हणून सांगितलंय. परिपाठ आणि प्रचित ते प्रमाण आहे, दोन्ही पाहिजे ना. आम्ही नेहमी सांगतो हे करतो हे काही वाईट नाही आहे, हे सांगावं लागतं. हेच जर महाराज म्हणतात, मुळावरच जर तुम्ही आधार केलात तर त्या वृक्षाला कोण किंमत देणार आहे? म्हणून नको असलेल्या फांद्या, आपण बेनल वगैरे म्हणतो ना, पॅरासाइट वगैरे, ते काढून टाका तुम्ही वृक्षाचं. मूळ कशाला तोडता? मुळावर आघात कशाला करता? म्हणून विवेकानंद म्हणाले, फार महत्त्वाचं वाक्य आहे, या भारतात धर्माच्या विरुद्ध आंदोलन करायचं असेल तरी त्याचा पाया धर्मच असला पाहिजे. आपण बघा, अंबाबाईची करूया, आरती करूया, पूजा करूया, आपण 6 महिने अत्यंत प्रामाणिकपणे केले, नवऱ्याचं दारूचे व्यसन सुटलं का? नाही ना. मग आपण त्याला आता काउन्सिलिंगला नेऊया. काउन्सिलिंग केल्यानंतर शपथ घेतली त्यांनी, सोडणार मी म्हणून. म्हणून अंबाबाईची पूजा केली ते गैर नव्हतं, पण नुसती अंबाबाईची पूजा करून नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटणार नाही. अंबाबाईची पूजाही करा, त्याचं एक बंधन असतं, आणि मुख्य म्हणजे काउन्सिलिंग करा की दारूमुळे कसा सत्यानाश होतो आहे तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की परिपाठ आणि पची दोन्ही राखून निरूपण. मुळावर जर आघात केला तर कोण ऐकायला येणार आहे, सांगा बरं. म्हणून ते राखायचं, पण मूळ दुसरंच आहे. आपण फांद्या आणि याचा विकास, त्याला आपण आपलं म्हणतो काय सुंदर चालला आहे माझा संसार, त्या फांद्या आहेत, ती पानं आहेत, ती फुलं आहेत, मूळ मूळ आमचं तसंच राहतं, मग तो वृक्ष कोलमडून पडतो. पुरुष प्रकृती निरूपण हा 9वा समास आहे. पुरुष प्रकृती निरूपण, आता हा खरं म्हणजे आधीच यायला पाहिजे होता. परत वायू निर्मिती हा विषय सुरू झाला. आकाशी वायू झाला निर्माण, हे आपण बघितले, आकाशात वायू, तैसी ब्रह्मी मूळ माया जाणं ब्रह्मात, त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूत आहे, तिचे मूळ चैतन्य निर्माण झालं. आपण म्हणतो त्याच्यात पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण, अष्टधा प्रकृती, त्यामुळे चैतन्य निर्माण झालं. तर नुसती महाभूत होती दगड, त्या दगडाची मूर्ती झाली, त्या मूर्तीत आम्ही भावानं पूजा करायला लागलो, मग त्या मूर्तीत देवत्व येतं. आपण म्हणतो ना गणपतीची पार्थिव पूजा, पार्थिव गणेश पूजा, पार्थिव म्हणजे मातीचा, मातीचा गणेश आणतो त्यावेळेला ती गणेशाची मूर्ती असते, गणेश नसतो. मी मंत्र म्हणतो, हे दोन्ही पाहिजे, गणपतीची मूर्तीही पाहिजे, सगुण भजन, आणि मी मंत्र म्हणतो हे एका अर्थाने निर्गुण आहे. मंत्राचा अर्थ महत्त्वाचा आहे की हे गणेशा, मी आता मंत्र म्हणून हे जे आकाश आहे ते तुझ्यात प्रवेश करेल असं तो प्रार्थना करतो, नंतर हे पाणी आहे तुझ्यात प्रवेश करेल अशी प्रार्थना करतो, ही पंचमहाभूत तुझ्यात प्रवेश करतील अशी प्रार्थना करतो, असं करत 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 गणेश जिवंत होतो, आणि या सगळ्याचा तू स्वामी आहेस, तुझ्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, तुझ्यातच ते आहे, तुझ्यातच ते नष्ट होणार आहे, याचा प्रत्यय तू आम्हाला दे. सर्वम जगदिदम त्वयी प्रत्येती, प्रत्यय म्हणजे प्रचिती, मला या जगाचा अनुभव घ्यायचा आहे पण मला कळत नाही. हे गणेशा तू निर्माण केलंस ना हे जग, बरं, सगळं जग तुझ्यातच आहे ना, हो, सगळं जग तुझ्यातच विलीन होणार आहे ना, हो,
मग अनुभव मला दे की रे गणेशा, ती खरी प्रार्थना आहे. तुझ्यात जग झाले ही प्रार्थना काय आहे? ही फॅक्ट आहे. आत्ता तुझ्यातच जग आहे, फॅक्ट आहे. तुझ्यातच जग विलीन, ही फॅक्ट आहे. मला प्रार्थना काय? तुझा प्रत्यय दे या जगाचा, या जगाचा प्रत्यय. म्हणून पुढे सांगितले ते लक्षात ठेवा, वटबीजी असे वाढ फोडून पाहता न दिसे झाड. वटबीज सांगितलेलं आहे, आपण बघितलेलं नाही वटबीज, पण वडाची फळं वगैरे कधी वडाच्या झाडाखाली पडलेली दिसतात. ते जर फोडलं तर सासवा म्हणजे मोहरी, त्याच्यापेक्षा लहान ते बीज असतं. ते बीज तुम्ही फोडलं त्याच्यात तुम्हाला झाड दिसणार आहे का? नाही. पण त्या बीजात सगळा प्रोग्राम असणार आहे त्या वडाच्या विकासाचा, सगळं. तुम्ही आता आंब्याची कातो फोडला त्याच्यात काही झाड दिसणार आहे का? लागलेले आंबे दिसणार आहेत का? पण त्या कातोमध्ये, किंवा आपण म्हणतो नारळ कवातो, त्याच्या नारळात तो वृक्ष आहे संपूर्ण, तो तुम्हाला दिसत नाही पण आहे. आत्ता तो निर्गुण आहे, आत्ता तो सूक्ष्म आहे, झाड आल्यानंतर तो सगुण होईल. एवढंच बी वडाच्या झाडाचं. पण केवढं वडाचं झाड होतं, मग त्याला पारंब्या येतात, नवीन झाड होतं. म्हणजे त्या बीजात असं झाड आहे की ज्याला अक्षय वट म्हणतात, अमर वटवृक्ष. मरत नाही, मूळ वटवृक्ष मेला तरी तशी बाकीची झाडं जिवंत राहतात. पारंब्या म्हणजे जी मुळं वरून येतात, जमिनीत जातात, नवीन वृक्ष होतो. म्हणून वटबीजे असे वाढ फोडून पाहता न, वाढ म्हणजे मोठं, वाढ वडील म्हणतो ना, वाढ न दिसे झाड. वृक्षाशे झुंबाड म्हणजे समूह एक कशाला. वटवृक्ष म्हणजे ती फॅमिली असते मोठी. तुम्ही बघा ना, कुठेही बघा, तुम्ही नुसतं गुगलवर टाका जगातली ग्रेटेस्ट और बिगेस्ट बॅनियन ट्री, किती चित्र दाखवतील. एक मध्ये कुठेतरी मूळ असेल झाड, त्याची पारंब्या 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 झुंबाड म्हणलेलं आहे. त्या एका वटबीजात वटवृक्ष असतो, वटवृक्षाच्या पारंब्या असतात, त्यातून झालेले इतर वृक्ष असतात आणि हे अमर असतात, मरत नाही. हे झुंबाड म्हणलेलं आहे. आणि म्हणजे कशाला, वृक्षांचे नाना वृक्षांचे झुंबाड बीजापासून होते. तैसी बीजरूप मूळ माया, माया सांगितले ना, विस्तार झाला तेथून या, तिचे स्वरूप शोधून या वरे पाहावे. मूळ काय आहे आपण बघितलं तर चैतन्य मूळ आहे. आपण म्हणतो सच्चिद आनंद, सच्चिद आनंद हा मूळ आहे. आपण सोपं सकाळी बघितलं होतं परब्रह्म मूळ आहे, परमात्मा परमेश्वर परमशक्ती हे मूळ आहे. त्यातून निर्माण झाली, काय झाली, माया निर्माण झाली, मूळ माया. पुढे काय झालं, ती विस्तार झाला तेथून या, तिचे स्वरूप शोधून या बरे पाहावे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पाहावी प्रचिती. दोन्ही भेद दिसतील. कुठले भेद बघा, निश्चळ आणि चंचल, चंचल माया आणि निश्चळ माया. तुम्हाला अगदी सोपं तुम्हाला सांगतो. हल्ली लोक म्हणतात ना, काय ते क्रिकेटला बघताना झेंडा असा घेतात, झेंडा तसा करतात, झेंड्याची टोपी करतात, हे ध्वज. अरे तो ध्वजच निराळा आहे. ज्या ध्वजाला नमस्कार करतो, जो ध्वज सूर्योदयाला चढवायचा, सूर्यास्ताला खाली काढायचा, त्याच्यापेक्षा दुसरा ध्वजवरती लावायचा नाही, तो ध्वज निराळा आहे. तो कसा आहे, निश्चळ ध्वज आहे. आणि हा चल ध्वज आहे. मंदिरात बघा ना, मंदिरातली मूर्ती दगडाची केलेली असते, ती काय आपण पालखीत घालतो, पालखीत घालण्याची मूर्ती दुसरी असते, त्याला चलमूर्ती म्हणतात. प्रसाद करायचा आहे, मूर्ती दुसरी आहे. अभिषेक करायचा आहे, मूर्ती दुसरी आहे. एक मूर्ती आहे ती घट्ट आपण रोवून ठेवलेली आहे, ती निश्चळ मूर्ती आहे. ती मूर्ती आहे पण निश्चळ आहे, बाकीच्या सगळ्या चलमूर्ती आहे. तसं आहे ते ध्वज. जो ध्वज पार्लमेंटवर वगैरे आहे, शाळेवर वगैरे जो असतो, तो निश्चळ आहे. त्याला मान दिलाच पाहिजे. आपण ज्याला फ्लॅग कोड म्हणतो, कशी निगा राखायची, कसं वागायचं निशाणाशी ध्वजाशी, ते तिथे. आणि हे मी घेतो ते राष्ट्राचं प्रतीक आहे. हे मी झेंडे दाखवले म्हणजे, अरे तू 90 आलेला आहे, कर सेंचुरी पूर्ण, मग आपण नाव घेतो. टॅटिंग 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 म्हणजे असं म्हणतात. पूर्वी मोदी म्हणत होते की आमची सगळ्या आता सुरूच आहे, मोरी मोरी करतात, माही माही म्हणजे धोनी धोनी, सचिन सचिन हे करतात लोक. तसंच झेंडा दाखवतात प्रत्येक राष्ट्राचे लोक, आणतात तो झेंडा, नंतर त्यांनी कमरेला बांधतात, डोक्याला बांधतात. अरे तो ध्वज हा चल आहे, नष्ट होणार आहे. हा जो ध्वज आहे तो निश्चळ आहे. ही दोन रूपं लक्षात ठेवा. हे महाराजांचे ही चलमूर्ती आहे. चल म्हणजे क्षरमूर्ती आहे. पुढे पुढे तो विचारायला येणार आहे बघा. तयामध्ये जाणीव कळा, जगत ज्योतीचा जिवाळा, वायू जाणीव मिळून मेळामूळ माया बोलली. वायू आहे आणि त्याच्यात जाणीव आहे म्हणजे चैतन्य आहे. ते चैतन्य गेलं ना म्हणजे श्वास थांबला की हो.
वायु चैतन्य गेल, प्राण गेला की मेला माणूस, हे समजून घ्या तुम्ही। नुसता प्राण उपयोगी नाही आहे, नुसतं चैतन्य उपयोग, इलेक्ट्रिसिटी इथे आहे, उपयोग काय? इथे सगळे टीव्हीचे कार्यक्रम आहेत, उपयोग काय? तो टीव्ही आणला पाहिजे, कनेक्शन जोडलं पाहिजे, वरती ती अँटेना घेतली पाहिजे आणि मग मला चित्र दिसेल। इथे सगळे प्रोग्राम चालू आहेत, आपलं जनरल नॉलेज आहे, कारण इथे आत्ता टीव्ही आणला, आपण नव्हता का आणला आणि तो कार्यक्रम अयोध्येचा बघितला नाही का? समजा आपण टीव्ही आणला नसता तरी इथे अयोध्येचा कार्यक्रम सुरू होताच की? जो सूक्ष्म होता तो स्थूलात आणला आपण, जो तिथे होताच तो आपण आपल्या टीव्हीवर आणला, टीव्हीवर आणलेला आहे, सगळ्यांच्या टीव्हीवर तो कार्यक्रम गेला, म्हणजे तो चल 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 हरणार फिरणारा मूव मूव्हिंग असा आहे। तो मुख्य राम जो अयोध्येचा आहे तो निश्चल आहे, एवढं समजून घ्या। खूप समजलं। वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगत ज्योती। पुरुष म्हणजे चैतन्य आहे आणि वायू म्हणजे प्रकृती आहे। प्रकृती म्हणजे तुम्हाला सांगितलं निसर्ग, आई वडील त्यांच्यातले घटक, हे प्रकृती आहे। महाराजांचं एक सुंदर उदाहरण आहे, पूर्वी पाळण्यात लग्न व्हायची आणि नवऱ्याला आणि बायकोला असं गप्प बसवत ती लग्न व्हायची। म्हणजे समजा नवऱ्याचं वय 2 वर्ष आहे आणि हिचं 1 वर्ष आहे, आता ते वरात काढतात लग्नाची आणि ती बाई त्यातल्या त्यात मोठी मुलगी असते ती हट्ट धरते, तिचं लग्न झालेलं याला बाबू केव्हा होणार? तो योग्य वेळीच होणार आहे ना, त्याला ती परिपक्वतेची हे आहे। ह्याला म्हणायचं की चैतन्य आहे पण विशिष्ट परिस्थिती, विशिष्ट अवस्था, विशिष्ट पूर्वतयारी झाल्याशिवाय घटना घडत नाही। म्हणून आपण म्हणतो ना, समय से पहिले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। समय ही आला पाहिजे आणि माझं भाग्याची रेखा काय सांगते? म्हणून काळ आणि वेळ आले की माणूस मरतो। काळ आलेला आहे पण वेळ आलेली आहे, त्याने वेळ टाळलेली आहे। तो मार्कंडेय 12 वर्षाचं आयुष्य होतं, त्याला आईने सांगितलं 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मुलाचं बालपण सगळं एन्जॉय केलंस ना, आनंद घेतलास ना, आता फक्त तू लिंगाला धरून राहा। कुणी सांगितलं तरी लिंग सोडायचं नाही, मग तो त्या शिवलिंगाला मिठी मारून बसतो आणि ते म्हणतात की अरे तू तिथून दूर ये। शेवटी यम म्हणतो तो आला नाहीस तरी मी तुला इतक्या त्या लिंगातून शंकर बाहेर येतो त्रिशूळ, आणि तो काय विचारतो? तू वेळ आहेस यमा, मी काळ आहे, मी नष्ट करणार आहे, पण मी ती वेळ आणल्याशिवाय तू काय पाश टाकणार आहेस यांच्यावर? यम नमस्कार करतो, मी फक्त मृत्यूची देवता आहे आणि हे महादेवा शंकरा तू काळाच्या देव आहेस। काळाच्या ओघात वस्तू तयार होतात, वस्तू टिकतात आणि वस्तू मरतात, नष्ट होतात। काळ मोठा आहे, वेळ हा काळाचा एक भाग आहे, पण काळ आणि वेळ एकत्र आल्याशिवाय घटना घडत नाही। आत मूल आहे, 9 महिने आहे, काळ झालेला आहे पण डिलिव्हरीची वेळ आलेली नाही। आणि लोक अगदी ठरवतात ना, हल्ली फार ज्योतिष फार पुढे गेलं आहे कॉम्प्युटरमुळे। परवा एकाने मला सांगितलं की काय सुंदर गुण माझ्या मुलीचे आहेत, उद्या मी तिचं हे ठरवलेलं आहे, या वेळेला काय करायचं, पोट फाडायचं आणि पोराला वर काढायचं। त्यावेळेला म्हणजे 3-3 मिनिटांनी मुहूर्त बदलतो, 3-3 मिनिटांनी भविष्य बदलतं, 3-3 मिनिटांनी ते राशीचे योग वगैरे, 3 मिनटं किंवा असंच काहीतरी असेल। बघा, आणि तुम्ही अगदी त्या बरोबर नाही, मी ठरवलं आहे सगळं गणित करून आणलेलं आहे, पण त्या दिवशी तिला एवढं बी पी वाढतं, एवढी शुगर वाढते, भीतीनं वगैरे असेल काही, त्याचं पहिलंच मूल होतं की ते म्हणतात आता शुगर खाली आल्याशिवाय, बी पी खाली आल्याशिवाय मग आम्ही करणार नाही सिझेरियन। ह्यांनी ज्योतिषाकडून, त्या ज्योतिषाला हे कळलं नाही की आपण ज्यावेळेला ठरवू त्यावेळेला तिचं होणार नाही, तो मूर्ख ज्योतिषी काय सांगतोय तुम्हाला, विचार करा तुम्ही। म्हणून त्याला आपलं भविष्य कळत नाही, तो तुमचं भविष्य काय सांगणार आहे? महाराजांचं वाक्य आहे की त्यातल्या त्यात ग्रह वगैरे तुम्ही मानता ना देहापर्यंत, मनाला ज्योतिषाचा काही परिणाम नाही आहे, मनावर कशाचाच परिणाम नाही आहे। आपण बुद्धीचं नियंत्रण मनावर आणत नाही आणि बुद्धी परमेश्वराला देत नाही, म्हणून आपण दुःखात आहोत। नाहीतर काय, देहाला होणार आहे, देहाला ॲक्सिडेंट होईल, देहाला पॅरालिसिस होईल, आनंदात राहायला त्याच्या आधी शिकलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। आत्ता मी ठीक आहे ना, आत्ताच मी अशी अवस्था निर्माण करतो की कशाचाही माझ्यावर परिणाम होणार नाही, दुःखाचा नाही, सुखाचा नाही, मी कायम आनंदात आहे। बघा, माझे अत्यंत म्हातारे वडील गेले, मी आनंदात आहे, कारण ते खूप वेदना सहन करत होते। एका डॉक्टरने मला सांगितलं, जो चांगला गुरु भक्त आहे आणि साटम महाराजांचा जो तिथे आपण जातो ना आंबोली उतरून, दाणोली गाव आहे, त्या दाणोलीला त्यांचं सुंदर मंदिर आहे, मठ आहे, त्यांची मूर्ती फार सुंदर आहे पंचधातूची बनवलेली,
तिथे तो गुरुवारी बसतो, गुरुवारी तो हॉस्पिटल वगैरे काही करत नाही, एरवी 20 रुपये फी घेतो आणि तो मोस्ट बोस गं तो रिसेप्शनिस्टला सांगतो हां झालेत ना 500 हजार आज होणार आहे त्याच्यात, चला बंद करतो, बंद म्हणलं हे बंद तू फुकट कर पुढे 20 रुपये बंद करतोस, एवढी तुझ्यामध्ये लाईन लागलेली आहे कारण तो जुना डॉक्टर आहे ज्याला आपण जनरल प्रॅक्टिशनर म्हणतो ते. मला उदाहरण दुसरं द्यायचं आहे, वडील 92 वर्षाचे, म्हणजे उदाहरण सांगितलं आहे निराळ्या संदर्भात सांगितलं आहे, आणि त्या दिवशी वडिलांना नमस्कार करून हा जातो आणि बघितलं तर वडिलांच्या बाहेर खिडकी उघडतो आणि उघडतो मोठं पोळं झालेलं आहे मधमाशांचं. बापरे, आत्ता मी खिडकी हळू उघडली म्हणून बरं, नाहीतर मधमाशा उठल्या असत्या आणि वडील पॅरलाइज झालेले आहेत, वडिलांना हलता येत नाही, काय होईल. पण आता तिथे लोक येऊन थांबलेले असतील म्हणून मी प्रार्थना केली, सद्गुरू ना सद्गुरू आजच्या दिवस फक्त माझ्या वडिलांना सांभाळा, संध्याकाळी मी पोळं काढल्यानं घेऊन येतो, खिडकी बंद करतो, वडिलांना ब्लँकेट वगैरे घालतो आणि त्या सगळ्या माशा हकलवतो, आज फक्त तुम्ही सांभाळा. तो घरी मी माणसाला घेऊन गेलो पोळं काढायला, कुठे होतं पोळं, एकही मधमाशी नव्हती. सद्गुरू काय वेडे आहेत काय तुम्हाला? सद्गुरूंची आपल्याला शक्तीच कळलेली नाही, सद्गुरूंचं सामर्थ्य नाही कळलेलं, सद्गुरूंना काही अशक्य नाही आहे. ते म्हणाले तू कशाला करतोस, मी पोळंच हलो होतो, सगळ्या मधमाशा सोडून गेल्या होत्या. पण म्हटलं मी नंतर प्रार्थना काय केली, आत्ता मधमाशा उडून गेल्या आहेत पण माझ्या नकळत सुद्धा वडिलांवर असं संकट येईल आणि सध्याची जी अवस्था आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल. तेव्हा सद्गुरू, त्याने वाक्य पूर्ण केलं नाही आणि म्हटलं 1-2-3 दिवसात माझे वडील गेले. मला वाईट नाही वाटलं, रिलीफ मला नाही, त्यांना त्यांना रिलीफ होता. तो ही वॉज गोईंग फ्रॉम बॅक टू वर्स. विचार करूया आपण, म्हणजे जगात चांगली आणि वाईट घटना आहे, फक्त चांगल्या घटना आहेत. विवेकानंदांचं वाक्य लक्षात ठेवा, जगातल्या प्रत्येक घटनेचं तोंड मुक्तीकडे आहे. म्हणजे त्या मुक्ती कशा, मुक्तीकडे तोंड म्हणजे ओरिएंटेशन टू मुक्ती. एका मुलांनी प्रश्न विचारला होता, तो दारुड्या दारू पिऊन पडलेला आहे, हे आहे ना त्याचं तोंड मुक्तीकडे आहे का? अरे म्हणलं तो दारू पिऊन लवकर मरेल आणि पुढच्या जन्मात दारू न पिण्याचा संकल्प करेल, मरताना म्हणेल दारू वाईट होते, ही संधी नाही का, हीच मुक्ती आहे त्याची. आणि असा एक जॉन नावाचा होता, त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारला होता, तुला खरंच वाटतं का रे जॉन हा किती चांगला आहे, दिवसभर हमाली करतो पण आता शरीर पोखरलं गेलेलं आहे. म्हटलं तू कर ना तुझ्या सद्गुरूंना प्रार्थना, काय ह्याला चांगल्या पद्धतीने मुक्त करा. चांगल्या पद्धतीने म्हणजे ही डाईड ऑन द स्पॉट, कारण त्याच्या तो दारूने पडला होता आणि बस अंगावरून गेली, मग डोक्यावरून गेली, डोक्याचा चेंडा मेंदा झाला काही, मुक्ती मिळाली त्याला. ना जॉन तुला सतत सांगा स्वऱ्या कधी स्पर्श करू नकोस, कारण स्वऱ्यासारखं वाईट काही नाही आहे, विष खा पण दारू पिऊ नकोस, हे तो सांगत होता ना तुला, रिअलाईज झालं होतं त्याला, पुढचा जन्म मिळाला, मुक्ती मिळाली, कुठलीही घटना नाही, अपयश मिळालं बरं झालं, मी दुसरीकडे काहीतरी नावकडे. अशा कितीतरी यशाच्या कथा येतो की इकडे गेलो तिकडे मी पूर्णपणे अपयशी झालो आणि म्हणून इकडे आलो. कितीतरी माझे अनेक मित्र आहेत की ज्यांनी कारखाने काढले, स्टार्टअप काढले, सगळे अयशस्वी झाले, त्याच्यानंतर म्हटलं की आता दुसरं काही सूचितोपर्यंत तुम्ही करा ना, महाराजांना शरण जा ना, गेले परदेशात त्यांना संधी मिळाली, नंतर तुम्हाला सांगितलं बुर्ज खलिफा उंच बांधायला मिळाला आणि आता राम मंदिर बांधायला मिळालं. अयशस्वी स्टोरी अपयशाची आहे ती, पण आता केवढं यश आहे, केवढं समाधान आहे. तुम्हाला खरंच सांगतो त्या खोट्या गोष्टी नाही आहेत, दिलेली सगळी उदाहरणं खरी आहेत. म्हणून आपल्या आजूबाजूला हे घडत असतं ना, आपण खचून का जायचं, हे नाही आहे आयुष्यात, निराश किती दिवस राहणार आहात तुम्ही, किती दिवस दुःख करणार आहात. 9 डेज फक्त 9 दिवस, 10वा दिवस आला डबल डिजिट नंबर की सगळं विसरलं जातं. म्हणून 10व्या दिवशी तुम्ही करा, 11व्या 12व्या करा, आता तो जीव निघून गेला, किती तुम्ही अडकून राहणार आहात. आता कुणी करत नाही, सुतक 10 दिवस पाळतात पण 4थ्या दिवशी ऑफिसमध्ये जातात, 4थ्या दिवशी दुकान उघडतात आणि त्याला कारणं देतात, माझं काय फार्मसी आहे, मी दुकान उघडलं नाही तर माणसं मरतील. अरे बापरे, काय इतक्या फार्मसी तुझ्या त्या रस्त्यावर आहेत, तू 10 दिवस नाही फार्मसी उघडायची 4थ्या दिवशी पण सुतक. हे फार बरं आहे, गंमत त्या काय की तयामध्ये वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणजे जगत ज्योती, चैतन्य आहे जगाचं, पुरुष प्रकृती शिवशक्ती याचे नाव. आपण म्हणतो ना शिव म्हणजे केस आहे, कशाची, TV ची का मोबाईलची, केस आहे. आज जी यंत्रणा आहे ना ती शक्ती आहे, ती यंत्रणासुद्धा शिवच आहे. शक्ती ज्याच्यावर चालते, बॅटरी चार्ज गेला आपण म्हणतो, चार्ज 2 प्रकारचा आहे, एक चार्ज संपला रिचार्ज कर, म्हणजे चार्ज म्हणजे बॅटरी संपली रिचार्ज कर, दोघांनी रिचार्ज शब्द वापरतो ना,
नवीन प्लॅन कुठला आहे बघ, 1000 रुपये, 300 दिवस, हा चार्जच आहे की हा रिचार्ज केली बॅटरी, पण तो चार्ज प्रपंचातला आहे. हा जो चार्ज आहे ज्याच्यावरती बॅटरी चालते, म्हणून आपण काय खिशात वगैरे ठेवतो, एक साधा विचार करा की तिकडून आलेला सिग्नल त्या ह्याच्यावरून ती बॅटरी माझ्यापर्यंत आणते. मी टॉयलेटमध्ये असू दे, मी बस कुठे आणते, काय पॉवरफुल बॅटरी असेल आणि ती पॉवरफुल बॅटरी मी खिशात ठेवतो, ती पॉवरफुल बॅटरी मी उशाला घेऊन झोपतो, ती पॉवरफुल बॅटरी सतत जवळ ठेवतो. म्हणून बोलायचं असेल तर खाली ठेवा आणि इथून बोला स्पीकरवर लावून. असं काय सिक्रेट आपण बोलत असतो, शक्यतो हातात घेऊ नका. आणि लोकांना सांगा 10 of 8 सेंड द मेसेज. इम्पॉर्टंट जर काही बोलायचं असेल सेंड SMS, बस एवढं करू शकतो आपण. कारण ती बॅटरी पॉवरफुल आहे, त्यातून रेडिएशन निघत असतं. आता आणखीन पॉवरफुल बॅटरी, वर्षभर चार्जिंगची गरज नाही, काय पॉवरफुल असेल ती बॅटरी विचार करा तुम्ही. लिथियम वगैरे फार पुढची एलिमेंट्स निघालेले आहेत ज्याची बॅटरी तयार करतात. सावध राहायचं, आपण आपल्या पद्धतीने सावध राहायचं. म्हणून सांगितलेलं आहे की पुरुष आणि प्रकृती, पुरुष म्हणजे शिव आणि प्रकृती म्हणजे शक्ती. नुसता शिव काही करू शकत नाही. साधं उदाहरण बघा, नुसते वडील काही करू शकत नाही, पण नुसती आई जर त्याच्यावर, आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपण म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ती स्वतः तिच्यात जर बीजाचा अंकुर आला तर ती मुलाला जन्म देऊ शकते, मुलाचा विकास करू शकते. शक्ती आणि शिव याच्यात श्रेष्ठ कोण, दोन्ही एकमेकाला महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात शक्ती नाही तर शिव उपयोगाचाच नाही. ती टोपी शिवाची आहे, ती टोपी शक्ती कितीतली टोपी आहे, नाही तर शिव ती टोपी काढून टाकली की शिवाचं शव झालं. हा विचार आपल्याला नवीन नाही आहे, आपण लक्षात ठेवूया. आता पुढे त्यांनी अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय सांगितलेलं आहे, वायो शक्ती जाणीव ईश्वर. अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी म्हणजे शक्ती आणि नटेश्वर अर्धा ईश्वर म्हणजे शिव, दोन्ही पाहिजेत. सांगितलं ना हेही पाहिजे, आणि आत मुख्य म्हणजे करंट गेला तर हे असून उपयोग नाही आहे. म्हणजे असून काय, शिव आहे पण शक्ती गेली आहे, शिव काही करू शकत नाही. ती शक्ती दुसरीकडे जाऊन दुसरी कामं करू शकते, पण हे दुसरं काय करू शकणार आहे. इकडची एक फेज गेलेली आहे, बाकीच्या फेजेस चालू आहेत. शक्ती इतर कामं करते, पंखा चालू आहे, हे चालू आहे, माईक बंद पडला, पण हे शिव आहे तो त्याच स्पेसिफिक कामासाठी. शक्ती ती इलेक्ट्रिसिटीवरच सगळे व्यवहार चालले आहेत की हो, इलेक्ट्रिसिटीवर आता आगगाड्या चालत आहेत ना. आपण मुंबईपर्यंत अगदी खाली केरळपर्यंत आपली झालं सगळी इलेक्ट्रिफिकेशन, पण अत्यंत स्मूथली गाड्या जातात, त्यामधून आपण कमी दमतो. आणि त्याच्यात हे नवभारत काय आलेले आहेत ते तर आणखीनच चांगले. मुख्य काय मुद्दा आहे की शक्ती दिसत नाही पण शक्ती असते. शिव दिसतो पण शिव आज आहे उद्या नाही. शिव अमर आहे शक्तीमुळे, गणेश अमर आहे शक्तीमुळे. म्हणून शक्ती महत्त्वाची आहे, पण तरी दोन्ही लोक म्हणतील निरंतर येणे प्रकारे. पुढे काय, वायोमध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण, तयापासून त्रिगुण पुढे झाले. त्रिगुण हे सकाळी विषय बघितला आहे. तया गुणामध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण. जाणीव म्हणजे खरं ते चैतन्य आहे. चैतन्य शब्द लक्षात ठेवा जो आपल्याला कळतो. म्हणून सत्वगुण म्हणजे चैतन्य, चैतन्याचा अभाव म्हणजे तमोगुण, आणि थोडं चैतन्य आणि थोडं अचैतन्य हा रजोगुण आहे. आपण मानव रजोगुणी आहोत, संत आणि देव हे सत्वगुणी आहे, आणि राक्षस दानव वगैरे हे तमोगुणी आहे. समजून घेऊ ना. आणि आपण बघितले आपल्यात देव आहे, आपल्यात दानव आहे, आणि आपल्यात मानव आहे. जास्त मानव आहे, पण कधीकधी आपल्यातला दानव जागा होतो बघा. म्हणून वायोमध्ये जाणीव गुण, त्याची ईश्वराचे लक्षणं, तयापासून त्रिगुण पुढे झाले. तया गुणामध्ये सत्वगुण, निखळ जाणीव, निखळ म्हणजे कसली भेसळ नसलेली शुद्ध जाणीव लक्षणं, त्याचा देहदारी आपण विष्णू झाला. त्या सत्वगुणाचा देह म्हणजे मूर्ती विष्णू झाला, आणि म्हणून विष्णूचे निर्धारे अवतार आहेत. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे गीतेमध्ये ऐसे भगवद्गीता बोले, गुंतले त्याचे उगवले विचार पाहता. गुंतले म्हणजे गुंतले, आणि उगवले म्हणजे सोडवले. दोऱ्याचा गुंता झाला तर आपण सोडवतो की नाही. तारा आहेत निरनिराळे कनेक्शन्स, ते सोडवलं पाहिजे आधी, मग आपल्याला कनेक्शन जोडता येईल. तो जो गुंता आहे ना तो प्रपंचात होतो, आणि तो गुंता उगवण्यासाठी म्हणजे सोडवण्यासाठी उपासना करायला पाहिजे, गुरुला शरण जायला पाहिजे, चैतन्याला जोडलं गेलं पाहिजे. आणि गुरु म्हणजे चैतन्य, खरंच तुम्हाला आपलं ते काय ब्रह्मचैतन्यच आहे.
त्याच्या अंशे जग चाले पक्षी श्वापद किडा मुंगी कोणी एक प्राणी जगी जाणीव खेळे त्यांच्या अंगी निरंतर चैतन्य असतंच पण काल आपण त्या मुलाची गोष्ट बघितली ना विमान असं झाल्यानंतर पहिल्यांदा काय टाकशील स्कूल बॅग टाकेल नंतर काय टाकशील हे चैतन्याच्या त्या निर्णय पातळी आहेत म्हणून सांगितलेलं आहे की कोणी एक प्राणी जाणीव खेळे त्याच्या अंगी निरंतर अवघ्या जगाचं वाचविते म्हणून नामे जगत ज्योती ते गेली या प्राणी मरती जेथल्या तेथे ती चैतन्य गेलं ती ज्योती जगत ज्योती गेली की मा जिथल्या तिथे माणूस मरतो अक्षरशः जिथल्या तिथे टॉयलेटमध्ये तर टॉयलेटमध्ये किती माणसं मरतात हार्ट अटॅकनं मरतात अपघातात तिथल्या तिथे जागच्या जागी मरण पावलं नंतर उपचारादरम्यान मरण पावलं किंवा अपघात आणि हॉस्पिटलमध्ये जाताना मरण पावलं रोज वाचतो आपण या बातम्या पण मरण ज्यावेळेला येणार आहे त्याच वेळेला येणार आहे जिथे येणार आहे तिथेच येणार आहे इथे झाला ना तुम्ही बांबोळीला नेताय ना आणि मध्ये कुठेतरी तुम्हाला पुलाच्या सुरुवातीला मरण येणार असेल तर ते तिथेच येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही चुकवूच शकणार नाही एक अत्यंत चांगला होता भटजी हां ज्योतिषी आणि तो सांगतो श्रीमंत वापरायला आजपासून तिसऱ्या दिवशी तो मरणार आहे काय तिसऱ्या दिवशी तो तिथेच मरतो आता हे भविष्य खरं झालं का सांगा बरं दुसरा म्हणतो वाहनाच्या अपघातात तुम्ही मरणार आहात घरात सहा गाड्या आहेत सहाही गाड्या विकून टाकतो इथून पुढे मी मेळ्यातून जाणार कुठलंही वाहन नाही ट्रक येतो आणि त्या पालखीवरून जातो हा चालत जरी गेला असेल तरी कुठले तरी वाहन वाहनात मरण आहे ते तू वाहनं विकून काही मरण चुकणार आहे का हे अगदी लक्षात ठेवा तर आपण शांत होणार कशाची चिंता करायची मृत्यूचं भय विशेषतः तुम्हाला सांगतो की ज्यांची पत्नी गेलेली आहे ते संध्याकाळी 6 नंतर मला आमचं काका आणि माझा संवाद झाला होता एकदा की पत्नी माझ्या गेलेल्या कितीतरी मित्रांच्या पत्नी गेलेल्या आहेत 6 वाजल्यानंतर ते अस्वस्थ होतात 6 वाजेपर्यंत मग सिनेमा असतो चर्चा असते वाद असतात भजी खाणं असतं एकत्र असं सगळं झालं 6 वाजल्यानंतर सगळेजण आपल्या घरी गेले रात्र काढणं अवघड असतं पण मला हा प्रश्न कधीच आला नाही कारण मी एकटा कधीच नसतो कधीच नसतो एकटा कसा असतो माझ्यात महाराज महाराजांच्यात मी असा एकटा आहे अद्वैत आपण ज्याला म्हणतो ते पण बाकी भयाचं कारणच नाही कधी कधी विचार येतो का मनात विचार येणं निराळण विचार टिकणं निराळण आपण काय करतो विचारांचे पक्षी उडून जातात ना त्यावेळेला मी केस उभे करतो म्हणजे पक्षी अडतात मग पक्षी बसतात तिथे घरटी बांधतात अंडी घालतात आणि पक्ष्यांची पिलं होतात कुणी केलं त्याच्यापेक्षा खड्डो भरा पक्षी विचारांचे अडकणार नाहीत तिथे हे सगळं मी करतो माझेच केस घेऊन पक्षी घरटं बांधतात हो विचारांचे पक्षी चिंतांचे पक्षी भीतीचे पक्षी नकारात्मकतेचे पक्षी डोक्यावरून त्यांना उडून जाऊ द्या डोक्यावर बसू देऊ नका आत तर घेऊच नका डोक्यावर बसले म्हणजे घरटी अंडी त्यांची फॅमिली हे सगळी तुमच्या डोक्यावर झाली हल्ली डोकं हलवत नाही मी कारण अंडी आहे ते म्हणते ह्याला सायकॅट्रिस्टला दाखवा वरती कुठली अंडी आहे अहो घरटं तुम्हाला दिसत नाही का अहो माझ्या केसांचंच म्हणलं आहे कुणी त्या विचाराने की आता माझं कसं होणार माझं कसं होणार माझं कसं होणार अहो कसं होणार काय नवीन इनिंग सुरू केलेली आहे अथश्री इतिश्री नाही मरेपर्यंत अथश्री पॉझिटिव्ह आहे सुरुवात आहे माझी मागे तुम्हाला एक सुंदर हे दृश्य डोळ्यासमोर ठेवा एक अत्यंत श्रीमंत बाबाचा एकुलता एक मुलगा सर्व व्यसनांमुळे वाया जातो वडील घरात घेणार नाहीत आपल्याकडे काही नाही म्हणून चालत चालत कन्याकुमारीला येतो आत्महत्या करायचे विचार असतात आत्महत्या आणि तो असा पुढे जाणार पाण्यात जात राहणार आणि मरणार लाटा त्याला वाहून देणार असा असताना मागे एक मुलगी तरुणी चित्र काढत असते आणि तिला सूर्यास्ताचं याचा कन्याकुमारीचा सूर्यास्त वगैरे अगदीच जवळ असतो तो मध्ये येतो त्याच्या ते म्हणते मागे फिर ते मागे फिर बाजूला हो नाही म्हणले अबाऊट टर्न तो बघतो ती तू काय करतेस चित्र काढतेस तू मी आणि सूर्याच्या मध्ये येते पण तू काय करत होतास नाही मला जीवन द्यायचं होतं कारण आय हॅव रीच द एंड ऑफ माय लाईफ बघा वाक्य ती म्हणाली आपण लक्षात घेऊया यू हॅड रीच द एंड ऑफ इंडिया लास्ट पॉईंट ऑफ इंडिया पुढे इंडियन ओशन सुरू होतो महासागर तिथे होतास आता अबाऊट टर्न केल्यानंतर यू आर ॲट द बिगिनिंग पॉईंट ऑफ इंडिया इथून सगळा भारत त्यात जग ना चांगलं तू तुम्हाला गुरु भेटलीस गुरु भेटलीस तू संकल्प करून जा घरी मित्रांना जमो काही कर संपूर्ण भारत संपूर्ण उरलेलं जीवन तुझ्यामुळे पाठ केलीस तुझ्यापुढे मृत्यू आहे अबाऊट टर्न केलंस तुझ्यासमोर जीवन आहे तुझ्यासमोर अपॉर्च्युनिटीज आहेत संधी आहे
एवढंच करायचं असतं फक्त, आणि गुरु एवढंच करतो, बाकी काही नाही. पुढे बघा, त्या गुणानं त्याच्या अंशे जग झाल्या, पग अवघ्या जगास वाचविती म्हणूनही नामे जगज्योती, ते गेलिया म्हणजे ती जगज्योती, तो जीव, तो चैतन्य, ती शक्ती गेलिया प्राणी मरती जेथल्या तेथे, तैसे देव, देवता, दैवते आणि भूते. भूत म्हणजे पंचमहाभूत, दैवत कुलदैवत वगैरे, माझा देव आराध्य देव म्हणजे माझं कुलदैवत असेल मंगेश, पण मला रामाचा मंत्र आवडतो हरकत नाही, हे आराध्य देव आहे, उपास्य देव आहे, कुलदेव हा आहे, ग्रामदेव तो आहे, विचार करूया आपण. म्हणून देव देवता जागच्या ठिकाणी, मिथ्या म्हणू नये त्या, ते आपल्याला सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरते. प्रत्येकाचं सामर्थ्य आहे, सद्गुरूंचं सामर्थ्य अल्टिमेट म्हणल्यानंतर बाकीच्यांचं कशाला गृही धरून बसायचो. तुम्ही वाद घालू नका मंगेश श्रेष्ठ विष्णूपेक्षा, विष्णू श्रेष्ठ गणपतीपेक्षा, कशाला वाद घालता? आपल्याला माहीत आहे का विष्णूचं स्पेलिंग करता येत नाही आपल्याला, पण माझे सद्गुरू सगळ्यात वरती आहेत म्हटल्यानंतर बाकीचे आपापल्या सामर्थ्याने सृष्टीमध्ये फिरती. देव त्यांच्या सामर्थ्याने फिरतात, देवता त्यांच्या सामर्थ्याने, देवता म्हणजे अग्नी वायू वरुण या देवता आहेत, इंद्र ही देवता आहे, आणि देव कुठले? ब्रह्मा विष्णू महेश दत्त वगैरे, हे वरची पातळी आहे. देवता दैवत, दैवत हे प्रत्येकाच्या कुटुंबाचं निराळ असतं, आणि भूत ही पंचमहाभूत, आपापल्या सामर्थ्यानं ते जात असतात. पुढे बघा, झाल्यास सदा विचारती, हां सदा विचारती वायुस्वरूपे, स्व इच्छा पालटती रूपे, अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे त्यास बाधिती. अज्ञान प्राणी आहे ना, तो निरनिराळे विचार करतो. इथे समर्थांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही जाता समुद्र किनाऱ्यावर, तुम्हाला सूर्यास्त बघायचा आहे, तुम्ही आजोबा आहात म्हणजे तरुण मुलं आहेत तुमच्याबरोबर आणि नातवंडसुद्धा आहेत, आणि ढगाच्या आबा आजोबा तो बघा हत्ती, आणि आजोबा बघे तोपर्यंत नाही नाही आता बैल झाला त्याचा, बरोबर आहे ना? बैल काय, मला तिथे किल्ला दिसतो, अरे किल्ला काय, मला मुकुट घातलेला राजा दिसतो, प्रत्येकाला दिसतं, आणि ते नसतं ना तसं, कारण तो बदलते रंग असतात, बदलते ढग असतात, त्याला गंधर्वनगर शब्द आहे. गंधर्वनगर म्हणजे आकाशात सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेला जे ढगांचे रंग आणि आकार बदलतात, आणि त्या बदलणाऱ्या आकाराप्रमाणे भांडतो. पण मी बघितलं त्यावेळेला हत्ती होता ना मूर्ख, आता त्याला झालेलं आहे उंट, तोपर्यंत तिसरा म्हणतो उंट स्वार राहिले नाही, आता बैल झालेला आहे, आता त्यांना सगळी जनावरं दिसतात सगळेच, कारण ते शेवटी खरा हत्तीही नाही आहे, खरा उंटही नाही आहे, तो ढग आहे, तो ढग, बाकी सगळा भ्रम आहे. आणि आपण भ्रमाला घट्ट धरून भांडतो, माझी भाषा, माझा देश, माझा धर्म, माझी जात, सकाळी सांगितलं जाती अभिमान, कुळाभिमान, भ्रम आहे भ्रम, त्यातून बाहेर येऊया. आणि मग सदा विचारती वायुस्वरूपे स्वेच्छा ज्ञात्यास संकल्पची असे ना, संकल्प म्हणजे कल्पना, कल्प म्हणजे कल्पना, ज्ञाती माणसाला कल्पना नाही आहे, येऊ करीन त्येऊ करीन आपण ठरवूया. आम्ही नेहमीच सांगतो जे प्लॅनिंग करायचं आहे ना, लग्न आहे चला पुढच्या महिन्यात आहे, किती 33 दिवस आहेत, मग 32व्या दिवशी कोणती तयारी पाहिजे, 31व्या दिवशी कुठली, हे डाऊनवर्ड प्लॅनिंग उपयोगी पडतं. आम्ही लोकांना सांगतो 33 दिवसांनी लग्न असेल तर 30 दिवसाच्या आधीचं प्लॅन करा, 3 दिवस शांत सगळेजण एन्जॉय करा पिकनिक, लग्नाची सगळी तयारी 30 दिवस आधी झालेली आहे, त्याप्रमाणे 30 दिवस काय सगळी आमंत्रणं वाटून झालेली आहेत, 29व्या दिवशी काय केटरर वगैरे निश्चित आठवण दिलेली आहे, 28व्या दिवशी काय, 27व्या दिवशी काय, आज काय, असं करा. पण नंतरचे 3 दिवस अत्यंत ना, ओ तुमच्या घरी लगीन आहे ना, लगीन घाई काही दिसत नाही आहे, लोकांना आश्चर्य वाटतं काही भलतंच काही झालं नाही ना, अपरिहार्य कारणामुळे लग्न पुढे गेलं नाही ना, नाही आमचं 30 दिवस सगळं आम्ही ठरवलंच होतं तसं, हे प्लॅनिंग तुम्ही केलं. आमचे एक एअर इंडियामधले ऑफिसर सुंदर प्लॅनिंग बरे परफेक्ट, आणि हे असं सगळं केलं आणि भाऊ गेला, सगळं पुढे गेलं ना, मग आता काय, ते सगळी बर्फाची वगैरे ऑर्डर दिली, बर्फवाला म्हटला त्या दिवशी इतकी लग्न आहेत मी तुम्हाला तेवढं बर्फ पुरवू शकणार नाही, हे सगळ्यांना थंड, सगळ्यांना हे सगळं प्लॅनिंग होतं, परफेक्ट प्लॅनिंग. आम्ही नेहमी म्हणतो प्लॅन अँड सबमिट इट ॲट द फीट ऑफ युअर गुरु, गुरुला सगळं माहीत असतं, प्लॅन करायची इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी. आणि मला जर विचार ॲक्टिव्हिटी इन फ्युटिलिटी, व्यर्थ जर काय करायचं असेल तर प्लॅनिंग आहे. आज सगळ्या जगाचं प्लॅनिंग त्या करोनाने मोडलं नाही का सांगा बरं, अहो इकॉनॉमीच्या इकॉनॉमी गेल्या, धंदेच्या धंदे गेले, व्यवसायच्या व्यवसाय गेले,
त्या करोना करोना कोणी कुठल्या भविष्यांनी सांगितलं होतं का असा एक विषाणू येईल जो विष्णू इतका सूक्ष्म असेल आणि तो कोणी कुठल्या कम्प्युटरने सांगितलं नाही, कुठल्या ज्योतिषांनी सांगितलं नाही, कुठल्या विचारवंतांनी सांगितलं नाही. हे अलीकडे घडलेलं आहे तरी सगळ्या जगाला झोपवलं त्यांनी, जगाला गुडघ्यावर आणलं, जगाला ठप्प केलं. बघा ना कुणाची इच्छा आहे ते, कुठलं प्लॅनिंग तुमचं. अहो किती लग्न पुढे टाकावी लागली ना, आणि नंतर आलं जास्तीत जास्त 50 माणसं आणि प्रत्येकात एवढं अंतर, म्हणजे भटजी तिकडे दुसरं अंतर रिमोटनी चिमट्यांनी धरला आहे अंतरपाठ आणि तिकडून दुरून टाका हा इकडे तिकडे अशी लग्न नंतर केली. अहो ठप्प्याच्या ठप्प्या थापलेली आपली आमंत्रण पत्र वाया गेली, वाया गेली आमंत्रण पत्र. कारण ती आमंत्रण पत्र झाला ना लॉकडाऊन. कल्पना करा, लॉकडाऊन इज नॉट लॉकअप, लॉकअप म्हणजे बंदी आहे, लॉकडाऊन बंदी नाही आहे, उलट लॉक डाऊन झालेलं आहे, उघडलं गेलं आहे. कशासाठी? एकत्र राहण्यासाठी, परत नाती नवीन करण्यासाठी. हे पहिले 1-2 महिने केलं लोकांनी आणि नंतर इतके बोर झाले. आपण 2 महिने चांगलं वागत होतो ते खोटं होतं, हा संपतच नाही लॉकडाऊन. सगळे बोर, चांगलं व्हायला बोर झाले. पहिल्यांदा अगदी काय, चला आपण आता लवकर जेवण झालेलं आहे टेरेसवर जाऊया आणि अंताक्षरी खेळूया. नंतर काय रोज रोज तीच अंताक्षरी. बाबा तुम्ही तेच गाणं म्हणणार, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडवळ अच सुरुवात. बाबा किती नको ती अंताक्षरी. हे लोकांना नको झालं ना, कसलं प्लॅनिंग करता तुम्ही? प्लॅनिंग महाराज करता. त्यांना जोडलेलं राहा, त्यांना शरण जा, त्यांचेच होऊन राहा, त्यांना आत ठेवा, तुम्ही त्यांच्या आत राहा. बस ह्याच्यापेक्षा निराळं काही नाही आहे आणि फार सोपं आहे. त्याच्यासाठी इगो गेला पाहिजे. इगो, मी कोणीतरी आहे हे गेलं पाहिजे. नाही तर मी कोणीतरी आहे म्हटल्यानंतर महाराज तुम्ही तिथे आणि मी इथे, याला काय अर्थ आहे असं वागतो आपण. ठीक आहे, पुढे बघा. ज्ञात्यास संकल्पचे असे ना म्हणून त्यांचे न बाधवे ना, या कारणे आत्मज्ञान अभ्यासावे. त्यांना काही, खरा ज्ञानी आहे त्याला काही बाधत नाही. त्याला शीत झाला आजारी पडला हरकत नाही, याचा वियोग झाला हरकत नाही, तो स्वतः मरण जवळ आला हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आपण 5 शब्द म्हणले होते ना, हरकत नाही, ठीक आहे, चालेल, ओके. हे आपण हे जे वापरतो ना, असे जितके जास्तीत जास्त तुम्ही ओके शब्द वापराल तितके तुम्ही आनंदात राहाल. आणि 4 शब्द आणि आय हॅव नो आयडिया, मला त्याची कल्पना नाही आहे. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, तर चुकीचं बोलतो हे तुम्हाला माहीत असलं तरी बरोबर आहे म्हणून चला ना पुढे. उरलंही कुठे आयुष्य आपलं? म्हणून प्रत्येकाला बरोबर आहे, बरोबर आहे. रात्री मी माझ्या बरोबर राहणाऱ्यांना म्हणतो, आज मी बरोबर आहे शब्द कितीदा त्या लहान मुलाला मोज रे, एकदा तू माझ्याबरोबर आहेस तेव्हा. अहो तुम्ही 100 वेळा, अरे म्हटलं तरी 8 वेळा कमी झालं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, मी चूक आहे, मी चूक आहे, मी चूक आहे, तू बरोबर आहे. ही सोय आहे. वाद घालून कोणीही जिंकत नाही, संवादाने जिंकतात, संवादाने प्रेम निर्माण होतं. हे पुढे बघा. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा. आपण हे करतोय इथे या वास्तूत असा सत्संग निर्माण होईल असं काही वर्षांपूर्वी वाटलं नसतं. आज तिथे जे त्यांचे जे आशीर्वाद आहेत ना आईवडिलांचे, आई वडील जिवंत असताना ही कल्पना मनात नव्हती असं नाही, पण प्रत्यक्षात आली नाही ती त्याच वेळेला येणार होती. आम्ही काय प्लॅनिंग करणार आहोत, पण आली ती किती चांगल्या पद्धतीने आली. निरनिराळ्या कल्पना आहेत, या कल्पना आर्किटेक्टनी सुचवलेल्या नाही आहेत, मनात आलेल्या आहेत. असं करूया. परमा माझा भाऊ आला होता, तो म्हणतो हे खरं मंदिर वाटतं. म्हणलं मंदिर आहे, म्हणजे मंदिराचं पावित्र्य आहे, पण हे आहे उपासना केंद्र. इथे सत्संग चालतो, इथे आरती वगैरे आम्ही करतो, कारण दोन्ही पाठलं पाहिजे, परिपाठही पाळला पाहिजे आणि प्रचितीही पाळली पाहिजे, म्हणून आरती करतो. आरती फ्लेक्सिबल असतात. आज आपण सकाळी बघितलं, आज गुरु आहे ना प्रतिपदा, दत्ताची आरती करूया. देवी इथलं कुलदैवत आहे ना, देवीची आरती करूया. महाराजांची, कारण उशीर झाला होता, नंतरच्या आरत्या हनुमंताची नको करायला, रामाची नको करायला. आज सकाळी आपण 3 आरती केल्या. फ्लेक्सिबल पाहिजे, हे इतकं झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. म्हणणारा मी कोण आहे सांगा बरं, मी कोण आहे, डिफाईन युअरसेल्फ. शेवटी बघूया, विचार पाहिलं तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. माणूस कोण आहे जो विचार करतो? विचार म्हणजे विवेक. हा तसे आम्ही सगळेच विचार, विचार म्हणजे चुकीचा शब्द, विचार म्हणजे विवेक, आणि विवेक म्हणजे विजडम, जे आयुष्याने, ज्ञानाने, चिंतनाने, अनुभवाने येतं. आजोबा सांगतायत ना, त्यात काहीतरी अर्थ असेल, काळाच्या ओघात आपल्याला कळेल, कारण आजोबांनी जीवन जगलेलं आहे. हे विजडम आहे, हा विवेक आहे. म्हणून शेवटी सांगतात, श्रवण मनन निज ध्यास. हे शब्द आपण नेहमी म्हणतो ना,
श्रवण मनन चिंतन ध्यान आणि अनुसंधान सगळ्यात महत्त्वाचं आहे। सतत महाराज 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 की जय हो महाराज 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 रात्री जागली की पहिला शब्द महाराजच असला पाहिजे। म्हणजे जसं महाराज 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 चालू झालं ना श्रीराम जय राम जय जय राम म्हणा रामा 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 म्हणा पण तो रामा हा तो राम आहे की जो आतमध्ये आहे सगळ्यांच्या। शेवटी काय बघा श्रवण मनन निजध्यास प्रचितेने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे। हा 10वा समास आहे तो सोपा आहे त्यामुळे आपण वाचूया काही नाही दुसरं। गगनासारखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित। ब्रह्म आकाशासारखा आहे त्याला आकार वगैरे काही नाही। त्यास परमात्मा म्हणते परमात्म्याला आकार नाही आकृती नाही मूर्ती नाही परमात्मा परब्रह्म त्याला काही नाही। आणिक नामे नेणू किती परी ते आदी यांचे समर्थांची शिकवण्याची पद्धत आहे। देवाची पुरुषवाचक नामं सांगतो देवाची स्त्रीवाचक नामं सांगतो आणि देवाची नपुसक वाचन नावं सांगतो हे सांगितलं आहे। आता तरी कळलं ना ते नामाच्या पलीकडे आहे म्हणजे त्याला पुरुषाचं नाम स्त्रीचं असेल पुरुष स्त्री आणि नपुसक या सगळ्यांसाठी त्या नामं आहेत। गंमत वाटेल हे वाचताना मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष ऐसे म्हणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे निश्चळ गगनी चंचळ वारा वाजो लागता भरारा परी त्या गगना आणि समीरा भेद आहे। वारा वाहतोय आकाशात पण आकाश आणि वारा निराळे आकाश आणि किती पण म्हणून आकाश भिजत नाही किती गरमी आलं आकाश गरम होत नाही मला गरमी जाणवते आणि अशी पाखरी येते म्हणतो ना ती स्मृती ठेवतात कुणाच्या मनात कुणाच्या घरात कुणाच्या वाहनावर वाहनावरच्या स्मृती तुम्हाला माहीत आहे कावळा उडून गेला की तो व्यवस्थित करतो। आकाशात किती कावळे उडून गेलेत आकाशाने हिशेब ठेवला आहे। आरशात किती माणसांनी तोंड बघितलं आरशाने कधी हिशेब ठेवला आहे नाही आहे ना। आपण हिशेब ठेवतो आणि तिथे चुकतो हिशेब कशाला ठेवायचा ते ठेवून घेणारे निराळे आहेत म्हणून सांगितलेलं आहे। तैसे निश्चळ परब्रह्म चंचळ माया भासला भ्रम त्या भ्रमाचा संभ्रम करून दाखव। संभ्रम म्हणजे विस्तार। आता उदाहरणं दिलेली आहेत सकाळी भ्रमाची उदाहरणं आपण पाहिली हां ते समीर हां जैसे गगनी चालीला पवन तैसे निश्चळी झाले चळण। चळण निश्चल जे होतं ते चल झालं हालचाल निर्माण झाली आकाशात जसा वारा झाला निर्माण तसे जे निश्चल चंचल निर्माण झालं। पुढे पुढे काय सांगितलेलं आहे इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप। इच्छा शक्ती आहे स्फुरण आहे स्फूर्ती आहे इच्छा म्हणून आपण शेवटी प्रार्थना करताना स्फूर्ती शब्द वापरलाच पाहिजे। बुद्धी दे शक्ती दे स्फूर्ती दे भक्ती दे स्मृती कायम ठेव हे 5 शब्द म्हणजे सगळी प्रार्थना झाली। बाकी काही प्रपंचासाठी मागू नका मागून मिळत नाही होणार टळत नाही हे लक्षात ठेवा। टळत नाही प्रार्थना करून बुद्धी दे शक्ती दे स्फूर्ती दे भक्ती दे आणि तुझी स्मृती कायम ठेव बघूया। त्याच्यानंतर जैसे गगनी चालीला पवन तैसे निश्चळी झाले चळण इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप। परमात्मा परमेश्वरू परेश हे सगळी पुल्लिंगी नावं सांगितली ना मॅस्क्युलिन आपण म्हणतो ना परमात्मा तो परमात्मा परमेश्वर तो परमेश्वर परेश ज्ञानघन ईश्वर जगदीश जगदात्मा जगदेश्वर ही पुरुष नामे। मग गुप्तवल्ली तिची पुरुष नामे घेतली गुप्तवल्ली म्हणजे चैतन्य त्याचे कितीतरी आहेत। आता स्त्रियांची नामे सांगतात हां स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रोती मूळमाया ती मूळमाया जगदेश्वरी योगेश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्य जननी स्त्रीलिंग आहे एकच अर्थ आहे तोच पुरुष तीच स्त्री। पुढे काय सांगितलं मूळमाया युक्ती बुद्धी मती धारणा हे देवाची नाव आहे स्त्रीलिंगी नाव आहेत। युक्ती बुद्धी मती धारणा सावधानता नाना चाळणा म्हणजे चर्चा चिंतन नाना चाळणा भूत भविष्य वर्तमाना उकलून द्यावी दावी ही कोण आहे स्त्रीलिंगी नावं। पूर्वी पुरुष नामे बोलली उपरी स्त्री नामे निरोपेली आता नपुसक नामे ऐकली पाहिजे त्याच ब्रह्मालाही सगळी नावं येतो मग कशाला तुम्ही भांडता हा दत्त हा गणपती हा श्रेष्ठ नको सगळी नावं एक आहे। पुरुषवाचक नामं आहेत स्त्रीवाचक नामं आहेत आता नपुसक वाचन बघा खुद्द हां त्यांनी सांगितलेलं आहे पूर्वी हां जाणणे अंतःकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित येते जाते सूचित हे सगळं नपुसक आहे नपुसक नाव आणि ही गंमत आहे लक्षात ठेवा झाड आहे ना ते झाड नपुसक आहे बरोबर ते झाड कापून वाळलं तो ओंडका पुरुष झाला पुरुष बरं ओंडक्याची फळी कापली ती फळी स्त्री झाली
असा ठेवला तुळई ती तुळई, उभा लावला तो खांब. अरे एकच आहे ना सगळं, कसलं स्त्रीलिंग पुरुषलिंग आहे? हे व्याकरणातले लिंग निराळे, व्याकरणातले. प्रत्यक्षात तोच पुरुष, तीच स्त्री आणि तेच नपुसक तत्व, तेच आहे न्यूट्रल. नपुसक म्हणजे न्यूट्रल. महाराज जे हवे नको पण म्हणतात ना, ते नपुसक नाव आहे. हवे नको पण नको म्हणजे आसक्ती नको, इच्छा नको, अपेक्षा नको, हवे नको पण. सुंदर आहे. पुढे जाणणे अंतःकरण, मी पण तू पण जाण पण ज्ञाते पण, सगळी नपुसक नावं आहेत. मी पण नपुसक, मी पणा की तोपणा झालं ना. अस्मिता म्हणजे मीच, स्त्रीलिंग आहे. मौत हिंदीत स्त्रीलिंग आहे, मृत्यू पुल्लिंग आहे, मरण नपुसकलिंग आहे. एकच आहे की अनुभव, तोच मृत्यू आहे, डेथ. पुढे मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपणे बोलीजे, ही सगळी नपुसक नामं आहेत. आता शेवटी, सकळ चाळीता एक अंतरात्मा वर्तवी अनेक मुंगीपासून ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेवपर्यंत येण्याची चाली ते. आ ब्रह्मस्तंभ म्हणतात, स्तंभ म्हणजे मुंगी, किळा मुंगी. आणि ब्रह्म, सगळ्यांना भीती आहे, ब्रह्मदेवाला भीती आहे आपला केव्हा मरण येणार आहे ते, खूप उशीरा येईल. असे किती ब्रह्मदेव झाले हो तुम्हाला, युगे 28 ना, 28 युगं झालेली आहेत. म्हणजे त्याच्यात 28 म्हणजे त्याचे चार युग म्हणा, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, ही चार म्हणजे सात ब्रह्मदेव झाले आहेत. सात वेळा सृष्टी निर्माण झालेली आहे, सात वेळा हा म्हणून पांडुरंग मात्र 28 युग व्हाया, हे समजून घ्या तुम्ही. सात राम झाले आहेत, सात कृष्ण झाले आहेत, कारण 28 युगातले सात. पण विठ्ठल मात्र युगे 28, हा विठ्ठल आहे. राम युगे 28, कृष्ण युगे 28, पण विठ्ठल असं आहे म्हणून युगे 28, हे समजून घ्या. विठ्ठल मात्र 28 युग तोच आहे. हा राम गेला त्रेतायुग संपलं, कृष्ण गेला द्वापरयुग संपलं, बुद्ध गेला कलियुग संपलं, दुसरं परत सत्ययुग आलं. असे सात आलेले आहेत 28 युगात, चतुर्युगी म्हणतात. अशा चार सात चतुर्युगे आलेले आहेत. पुढे शेवटी, तो चालवी सकळ ऐशा राणे अंतरकळा, सकळामध्ये परिनिराळा पाहता त्याची अगाध लीला. तोची जाणे, तो चालवी सकळ देहासी, करुण अकर्ता म्हणती त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कूटस्थ बोलीजे. क्षेत्रज्ञ जाणणारा तोच आहे, क्षेत्रवासी विठ्ठल तोच आहे. म्हणजे ज्या चिंतन करून जो विठ्ठलाला जाणतो तो विठ्ठलच आहे, वारकरी भक्तीनं जाणतो तो विठ्ठलच आहे, चांगले बडवे पुजारी पूजा करून जातात कर्म करतात तोही विठ्ठलच आहे, तुळशीची माळ विठ्ठल आहे, वाहिलेली फुलं विठ्ठल आहेत, कस्तुरी वगैरे पंचामृत वगैरे सगळं विठ्ठल आहे. हे जर कळलं तरच युगे 28 या दोन शब्दांचा अर्थ कळणार आहे. हे तर विठ्ठल विठोबा म्हणत फक्त आहे, विठोबा माऊली, विठोबा माऊली, काही म्हणा, नुसतं नाचणार आहात तुम्ही देहाने. थांबूया, चिंतन करूया. विठ्ठल म्हणजे सगळं आहे. पुढे सांगितलेलं आहे, दोन्ही पुरुष द्वाविमो पुरुषो लोके क्षरशाक्षर एवच क्षरस सर्वाणी भूतानी कूटस्थोक्षर उच्चते. 15व्या अध्यायातला श्लोक आहे. काय सांगितलेलं आहे की तीन पुरुष आहेत, एक नष्ट होणारा पुरुष, एक टिकणारा पुरुष, आणि यांच्या पलीकडचा उत्तम पुरुष. उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणजे हा सतत 28 युग असलेला विठ्ठल. पण विठ्ठलाची मूर्ती नाही का बदलली? तुम्हाला काय वाटतं, ज्ञानेश्वरांच्या काळातली मूर्ती तीच असेल? असेलही आपल्याला माहीत नाही, पण कधीतरी बदलावीच लागणार आहे. कधीतरी तिला क्रॅक जाईल, ती फुटेल, काही घडेल, भूकंप येईल, त्या भूकंपात ती डॅमेज होईल, बदलावी लागणार आहे. पण विठ्ठल तत्व तेच आहे, ज्या विठ्ठलाबद्दल अभंग केले तेच आहे. ते अभंग आहेत, ते भंग पावणार नाही. मूर्तीतला विठ्ठल भंग पावणार आहे, मंदिर भंग पावणार आहे, करणारे वारकरी भंग पावणार आहेत. मग भंग काय पावणार नाही? अभंग काय आहे? अभंग विठ्ठलाचं स्वरूप आहे, रूप नष्ट होणार आहे, स्वरूप काय हे समजून घ्या. उत्तम म्हणून दोन्ही पुरुष लोके असती क्षराक्षर बोलती त्याची, सर्व भूते क्षर म्हणती, अक्षर कूटस्थ म्हणजे आत्मा. आत्मा अक्षर आहे, अक्षर म्हणजे न नष्ट होणारा, आणि क्षर म्हणजे नष्ट होणारा. त्यामुळे दोन्ही पुरुष लोके असती क्षराक्षर उत्तम पुरुष तो, आणि क उत्तम पुरुष हा सगळ्याच्या वरचा आहे, तिसरा पुरुष आहे. निप्रपंच निष्कलंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी, हे जे सगळं आहे ना ते त्या पुरुषोत्तमाचं वर्णन आहे. क्षर आणि अक्षर आहेत, पण अक्षर पुन्हा संपल्यानंतर पुन्हा नवीन सृष्टीत क्षर अक्षर टिकणार आहे तो पुरुषोत्तम आहे, ज्याच्यापासून हे सगळं निर्माण होतं त्याला पुरुषोत्तम म्हणतो आपण. परब्रह्म
पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा, पुरुषोत्तम निर्विकारी आहे, आपण पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण म्हणतो, पुरुषोत्तम म्हणजे विष्णू म्हणतो, त्याप्रमाणे त्याला वेशभूषा करतो, नाही, तो अक्षर पुरुष आहे, मूर्ती क्षर आहे, परंतु पुरुषोत्तम म्हणजे परब्रह्म परमात्मा परमेश्वर परमशक्ती, हे परम जे आहे ना त्याला पुरुषोत्तम म्हणायचं. पुढे बघूया. निर्मळ झालं असार त्यागून घेईजे सार, म्हणून सारासार विचार, नित्य अनित्य निरंतर पाहते ज्ञानी. प्रत्येकात काय नित्य आहे काय अनित्य आहे, केळं दुसऱ्याला दिलं तुला पाहिजे ना तू घे, मी काय गमवलं, मी गमवलं केळं की जे माझ्या शरीरात एवढंसं कुठलं तरी त्याचं झालं असतं व्हिटॅमिन हे तेवढंचं झालं असतं, पण तो कायम लक्षात ठेवेल की मला भूक लागलेली होती, एक केळ प्रसादाचं पुरत नव्हतं, त्या माणसाने मला एक केळ दिलं, ते केळ उरलं, दिलेलं दान उरलं, घेतलेला भोग नष्ट झाला असता की नाही. म्हणून त्याग करा आणि भोग घ्या हे जे सांगितलं आहे. शेवटी नाना व्रते नाना दाने नाना योग तीर्थाटणे सर्व उदी कोटी गुणे, महिमा आत्मज्ञानाचा. म्हणून तुकाराम म्हणतात की हेच दगड आणि हेच धोंड्या काशीला आहेत की नाही, काशीला कशाला बोलत होता, नाही आपण प्रयागला जाऊया, अरे हेच धोंडे हेच पाणी हीच इंद्रायणी तिथे आहे, तुम्ही तिथे तिला गंगा म्हणता, त्रिवेणी संगमात गंगा यमुना सरस्वती म्हणता, मी येणार नाही तुमच्याबरोबर, नाही असं कसं, तुमचा कोणता तरी प्रतिनिधी द्या, तर ते एक भोपळा देता कडू भोपळा आणि ह्याला प्रत्येक ठिकाणी अंघोळ घाला, तुम्ही त्याला कडेवरून दर्शन घालवा, आपण पंढरपूर लावलं आहे भोपळ्या पांडुरंग म्हणतात, हा तोही भोपळ्या हाही भोपळ्याच आहे, काही बदल झालेला नाही, इतक्या ठिकाणी गेला, याला काशी म्हणतात, काशीचा विश्वेश्वर आहे, भोपळ्या दर्शन घे, हां भोपळ्या आता आरती चालू आहे घाटावर, भोपळ्या अनुभव घे, प्रत्येक ठिकाणी भोपळ्याला घातली, दर्शन घडवलं, आरती वगैरेचा अनुभव दिला आणि शेवटी मावंद घालायचं असतं. मावंद म्हणजे सगळी यात्रा पूर्ण झाल्यानंतर हा तुमचा भोपळा, सगळीकडे त्याला फिरवलं, सगळी दर्शनं घेतली, सगळ्या पाण्यात पवित्र पाण्यात त्याला अंघोळ घातली, म्हणायचं चला आता माझ्याकडे उद्या जेवायला या, इतका गूळ घालून खीर केली या भोपळ्याची, सगळ्यांनी थूथू केली, ते म्हणाले ढेपभर घूळ घातला पण भोपळा कडू तो कडूच. म्हणजे इतक्या तीर्थक्षेत्रात तुम्ही गेला, भोपळा काही गोड झाला का, नाही, बरोबर, नुसत्या देहानं तीर्थक्षेत्रात जाण्याची गरज नाही आहे आणि मनानं इथेच तीर्थक्षेत्र आहे ना, इथेच माझी गंगा, इथेच माझं पंढरपूर, घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे, हे सगळं इथेच आहे, इथे म्हणजे इथे नाही, इथे आहे आत, तो सारांश आहे या दहाव्या दशकाचा, दहाव्या. म्हणून या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहा, मी तुम्हाला सांगितलं ना त्याला ती माळ घातल्यानंतर त्याला केवढी प्रचिती येते, तो सगळं सोडतो आणि माळ घालणारा दुसऱ्या वर्षी वारीला जाऊन 30 जणांना माळा घालेल, 13 जणांना माळा घालेल, ह्याला माळेचं बंधन नाही आहे, घालतो त्याला बंधन आहे. म्हणून प्रचितीच्या गोष्टी आहेत, प्रचिती नाही ना तर काही उपयोग नाही आहे. शेवटी सांगतात, फार सुंदर आहे शेवटची ओवी, आगा हे प्रचितीचे लोक हो, प्रचित असता अवघा शोक हो. दुसऱ्या ठिकाणी म्हणले ओक हो, ओक म्हणजे ओकारी, काय तुम्ही सांगता इकडे गेलो काय तिथे रघुराज थक्कीत होऊ नये पाहिजे, काय पूजा करतात तुम्ही, तिकडे जा 56 भोग चढवतात, खरं म्हणजे भोग आहे तो, किती 56 भोग खायचे त्या तुमच्या कृष्णानं, 56 भोग 36 भोग आणि 76 हल्ली फॅड निघाले ते, एखादा हलवाई जर भक्त असेल तर तो 56 भोग आणून देतो की तुम्हाला, मग तुम्ही सगळं लावता, त्याचे फोटो काढता, आरती होण्यापूर्वी ते सगळे जगात पोचतात, टिक 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 जाताना सगळं 56 भोग, हा नैवेद्य आहे का, आत्मनिवेदन, मी मला अर्पण करतो महाराज, बस मी म्हणजे माझा ईगो अर्पण करतो, हा नैवेद्य आहे तो, न दाखवता मी इतके भोग चढवले, इतकं हे केलं, इतकं मी घट्ट झाला, उलटे उलटी दिशा येते, मी डायल्यूट झाला पाहिजे आणि नष्ट झाला पाहिजे. म्हणून काय सांगितलं, अगा म्हणजे अहो ये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो, प्रत्यय निश्चयाचा, ही शेवटची ओळी आहे, निश्चयाचा प्रत्यय पाहिजे. मला अनुभव आला आहे ना तो कायम आहे, आता मी इकडे तिकडे भटकणारच नाही, हे जर जमलं, प्रत्यय जर महत्त्वाचा आहे, प्रचिती महत्त्वाची आहे, तर आणि तरच तुम्ही, हा जो 10वा अध्याय त्याचं नाव आहे जगज्योती नाम, जगज्योती म्हणजे जगाला टिकवणारं चैतन्य, आता बी आहे त्या बियात चैतन्य नाही, तर बीचं बियाचं झाड झालंच नसतं,
सगळ्यात चैतन्य आता खुर्चीचं चैतन्य नाही तर माझं वजन आपलं वजन सहन केलं नसतं ती त्याची स्ट्रेंथ आहे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की ज्याच्यात चैतन्य नाही आहे ते चैतन्य जाणणं म्हणजे ज्ञान आहे आणि ते निश्चयपूर्वक आपल्यात येऊ दे अशी प्रार्थना करून थांबूया. हा मोठा समास होता मोठा दशक होता म्हणून जरा जास्त आणि जरा अवघड होतं पुढचे दशक त्या मनाने सोपे आहे. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया शांत. आज हे कागद आपण घरी घेऊन जाणार आहोत शक्य असेल तर हे वाचूया. एक दोनदा वाचलं की हा सगळ्यात महत्त्वाचा विचार ज्याला सेंट्रल थॉट म्हणतात सगळ्या अध्यात्माचा हा विचार आहे. पण विचार म्हणजे ज्ञानमार्ग आहे. आपण भक्तिमार्गाचे लोक आहोत कळलं नाही हरकत नाही. पुढे रामदास काय सांगतात ते आपण बघूया. शांत श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचि आता जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वास. हातावर हात चोळूया चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. खूप बरं वाटेल. सावकाश डोळे उघडून समोरची देवीपासून गणेशापर्यंत राम लक्ष्मण सीता हनुमान रामदास आपले गुरु गजानन महाराज आहेत गोंदवलेकर महाराज आहेत ब्रह्मचैतन्य सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.